galonia bara mata awgi cinta warali jaca prapti kirta dani apta has karat hoto ane amcha swatacha samarthana tyachi prapti amala karun gheta yet nahi asa jevala kalalo tyavela tyacha praptycha bhar tyachyavaruch ghalun takla ata mi tujha ahe bas mala bakichi kahi nahi मला भेटायचे की आश्वस्त ठेवायचे की मोक्षाला पाठवायचे की परत जन्माला जायचे की आणखी कुठे पाठवायचे हे मला माहित नाही मी तुझा एवढंच मला माहित आता मला सांभाळायचे की नाही सांभाळायचे हे तुझी जबाबदारी मी भार घालतो आणि भार घालून त्यांनी मोकळे झाले त्याचा परिणाम देवाला बळजबरी नाही सांभाळावंच लागलं महत्त्वाची गोष्ट आहे भार घातल्यावर सांभाळावं लागतं तू काय म्हणे भार घातल्यावर पहिलं काय मारी आम्ही लहानपण शाळेत जात होतो म्हणजे आमच्या गावातून दुसऱ्या गावात पायी जावं लागायचं शाळेत आणि माझ्याबरोबर अजून माझी बहीण शाळेत यायची आणि पायी जावं लागायचं शाळेत 4-5 किलोमीटर अंतर माझं दप्तर तिचं दप्तर तिच्या जवळ आणि मग ती शाळा 5 वाजता सुटली की मग एवढ्या संध्याकाळी पुन्हा चालत चालत गावापर्यंत जायचं 4-5 किलोमीटर मग आता काय करत तिला ते दप्तर चढवायचं ती मला म्हणायची दादा माझं दप्तर घे ना मग तिला नाही म्हणायचं माझं दप्तर माझं तुझं अजून कुठून घेऊ नाही म्हणायचं मग तिने काय करायचं थोडस माझ्या पुढे जायचं आणि माझ्या पुढे जाऊन ते दप्तर रस्त्यात मध्यभागी ठेवून द्यायचं आणि तिने पुढे पळून जायचं अगं थांब अगं थांब करेपर्यंत ती दिसे अशी पळतच जायचं आता ते दप्तर असं पुढे रस्त्यात ठेवतात ते आपलंच आहे की माझी बहीण आहे ते दप्तर त्यांनी असं त्यांनी रस्त्यात पडलं काय नाही माझं असतो माझं पण एका बाजूला घ्यायचं तिचं पण एका बाजूला घ्यायचं आणि पायी पायी 4-5 किलोमीटर जायचं का सांगतो भार घातल्यानंतर त्यांनी मला सांभाळावंच लागतं मी नेणार नाही तुला काय करायचं बघ असं दप्तर घ्यावंच लागतं मला नाही लागलं होतं रोज हाच धंदा होता हा महत्वाचा विचार सांगतो का सांगतोय कशा करीता मला प्रपंच सांगायचं होता नाही मला भार घातल्यावर सांभाळावं लागतं हे सांगायचं असं जर देवाच्या समोर स्वतःचं जीवन नेऊन मांडलं मी असं आहे मला काही कळत नाही मला धर्म कळत नाही शास्त्र कळत नाही वेद कळत नाही पुराण कळत नाही मला काहीच नाही कळत चोखोबरांची पत्नी होती ना सोयराबाई तिनं स्पष्ट शब्द आम्हा नकळे वेद नकळे पुराण शास्त्राचे वचन नकळे आम्हा आम्हाला एकच कळतं तू आमचा आहेस आणि तू सांभाळणार असून तू समर्थ आहेस बाकी काही माहित नाही आम्ही फक्त तुला म्हणून पाहतो आहोत तुझं दर्शन करण्याकरिता उतावे झालो काय करायचं आमचं तू भार घातला देवावर त्याचा परिणाम भगवंताला केवढी सेवा करावी लागली महाराज महत्वाची गोष्ट आहे तू का म्हणे भार घातली यावर होईल काय वारे नारायण हेच साधू संतांचं ऐकलं आणि भगवंतावरच भार घालून टाकला घालून या भार माथा अवघी चिंता वाकली सारी चिंताच संपून गेली भगवंतानं भार घेतला आणि सांभाळलं आणि एवढं सांभाळलं की आता तो आमचाच झालेला आहे आमच्यापासून फार दूर जातच नाही अखंड त्यांनी महाराज आमच्या जवळच वास्तव्य करतो काय केलो असं भार घालण्याकरिता कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं ते म्हणले काय नाही साधू संतांची संगती झाली आणि साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्याने सांगितलं काय नाही भगवंताच्या चरणी भार घालावा आणि अखंड भगवंताचं नामचिंतन करीत राहावं कोणताच विचार न करता म्हणजे त्याने तू का म्हणे निवांत राहे पाहिले पाहिजे करतो जे होईल ते होईल पाहत राहा फक्त भगवंताचं नामचिंतन करीत राहा याचा स्वभाव असा आहे जो याच्याकरिता संसार सोडून देतो हा त्याच्यावर फार प्रेम करतो म्हणजे सोडला संसार माया फार माया करतो फार प्रेम करतो धावत चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे हा त्याचा स्वभाव आहे माझा म्हणून त्या संतांचं ऐकलं आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करून भगवंताचं नाम कंठात धारण केलं आणि अखंड त्याचं नामस्मरण करीत राहिलं त्याचा परिणाम काय झाला केदारुणी नारायण एक क्षण वेगळा नारायणपुरी झाला आणि क्षणभर सुद्धा त्यांनी आम्हाला सोडून राहत नाही अशी अवस्था त्यांनी आमच्या जीवनामध्ये आली हा माझ्या परमार्थात प्राप्त झालेल्या भाग्याचा अनुभव आहे महाराज भगवान म्हणून सांगतायत असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा पण प्रयत्न केला भक्तिभाव भाग्याचा केला अरुणी नारायण हे क्षण वेगळा प्रस्तुत बऱ्याच वर्षांपासून आपण भगवंताची सेवा करत आहात दुसऱ्यांदा जीर्णोद्धार या मंदिराचा झाला मला आताच महाराजांनी सांगितलं दुसऱ्यांदा म्हणजे छत्रपतींच्या काळात एकदा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर आता पुन्हा जीर्णोद्धार झाला म्हणजे त्यांच्या आधीपासून कधीपासूनचं हे मंदिर आहे म्हणजे पुरातन असणार हे मंदिर पुरातन असणार हे वास्तू म्हणून त्याच्यामध्ये आतमध्ये चैतन्य आहे महाराज ऊर्जा त्यांनी पाहायला मिळते म्हणून ऊर्जित असणार हे स्थान आहे आणि त्या ऊर्जित असणाऱ्या स्थानामुळं त्या देवतेमुळेच आपल्याला हा परमार्थाचा आनंद या ठिकाणी घेता येतो असं तुमच्या या गावावरून पुढे त्यांनी
येणेला वगैरे गुलाब बाबाकडे जाण्याचा प्रसंग आला. फक्त बोर्डच वाचत होतो पण मागे येणारमध्ये सप्ताहात त्यांनी ही मंडळी भेटली आणि आमच्या गावात या असं त्यांनी म्हणून सेवेची ही संधी अशा पद्धतीने प्राप्त झाली आणि सेवेचा योग जुळून आला. काय त्यांनी सेवा करावी परमार्थ त्यांनी अनुभवाचा असतो महाराज. परमार्थ तर अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही किती दिवस परमार्थ केला हे जास्त महत्त्वाचं नाही, तुम्हाला परमार्थाचा अनुभव किती आला हे जास्त महत्त्वाचं. तुम्ही किती वर्षानुवर्ष परमार्थ करतात पण तसेच जर असाल तर त्याचा काही उपयोग नाही महाराज. फक्त अनुभव किती तुम्हाला तुमच्या जीवनात प्राप्त झाला जास्त महत्त्वाचं. या अभंगातून अनुभव सांगताय तर सांगणारे तुकोबर आहेत महाराज. पण तुकोबरा जर अनुभव सांगत असतील तर त्यांचा अनुभव काही सामान्य अनुभव नसणार. तसं प्रत्येक मनुष्य अनुभवीच आहे, याच्यात कोण अनुभवी नाही, सगळे माणसं अनुभवी आहेत. फक्त प्रत्येकाचा अनुभव भिन्न भिन्न आहे, वेगवेगळ्या प्रकारचा आहे. समाजामध्ये जर काही स्तर पाहायचा प्रयत्न केला तर दोन चार स्तर पाहायला मिळतात. सगळ्यात खालचा स्तर जर कोणता असेल समाजातला पामर, पामर हा वर्ग आहे महाराज. त्याच्यापेक्षा वरचा एक वर्ग आहे, त्याचं नाव आहे विषयी, विषयी असं नाव पुरुष. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे महाराज, त्याचं नाव आहे जिज्ञासू, मुमुक्षू, साधर. त्याच्यापेक्षा एक श्रेष्ठ वर्ग आहे, त्याचं नाव आहे ज्ञानी. असे चार वर्ग त्यांनी मला समाजात पाहायला मिळतात आणि प्रत्येक वर्गाजवळ स्वतःचा अनुभव आहे महाराज, प्रत्येकाचा स्वतंत्र अनुभव आहे. पामर म्हणजे काय, पामर म्हणजे त्याला शास्त्र मान्य नाही, त्याला देव मान्य नाही, त्याला वेद मान्य नाही, विधिनिषेध त्याला मान्य नाही. तो फक्त आटोनी भेटोनी बाकीला कोणता असं फिरत असे म्हैसा जाणा माझी अशी त्याची अवस्था. म्हणजे घरातही तोंड घालतो, बाहेरही तोंड घालतो, तुम्ही समजून घ्या काय सांगायचं. अशा स्वभावाचा असणारा मनुष्य याला पामर म्हणायचं. हा पामर आहे, हा चोऱ्या माऱ्या करतो, व्याविचार करतो, त्याला त्याच्यातच कौतुक वाटतं, मला फार चांगलं वाटतं. त्याच्याकडे चांगली चोरी साधली की मग तो कौतुकानं सांगतो, बघा असं केलं म्हणून असं झालं, साधतच नव्हतं पण या मार्गी गेलो. आणि तुम्हाला जर साधायचं असेल समजा चोरी वगैरे अशी तर असं नाही जायचं, सरळ या मार्गे जायचं. अनुभव सांगतोय त्याचा पण अनुभव आहे मला पामराचा. व्याविचार करतो, व्याविचार कसा साध्य झाला हे त्याच्या व्याविचारी मित्रांना समजून सांगतो की मी असं केलं म्हणून मला व्याविचार करता आला, हा त्याचा अनुभव आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारे वर्ग त्याचं नाव आहे विषयी. विषय वर्ग म्हणजे काय, याला वेद मान्य आहे, शास्त्र मान्य आहे, संत मान्य आहेत, याला सगळं रूढी परंपरा सगळं मान्य आहे. फक्त त्याच्या अंतकरणामध्ये त्यांनी महाराज विषय सुखाची लालस आहे. त्याला या लोकातले भोग पाहिजेत आणि त्याहीपेक्षा परलोकातले भोग सुद्धा त्याला अपेक्षित आहेत. त्याला इथे भोग अपेक्षित, त्याला बायको मुलं घरदार सगळं टामटुमीत असलं पाहिजे. त्यापेक्षा एक सरळ शब्द आमच्या भागातला सांगतो, पाची बोट तुपात असले पाहिजे. कसे असले तुम्हाला माहित नाही पण तो असा सगळ्या अंगाने संपन्न असला पाहिजे, या लोकातले भोग प्राप्त व्हावेत. आणि फक्त या लोकातलेच नाही तर त्याला परलोकातल्या भोगांची अपेक्षा असते, त्याला वाटतं स्वर्ग प्राप्त व्हावा. पण अशी अपेक्षा करणारा जो आहे त्याला विषयी पुरुष असं म्हणायचं. याच्यापेक्षा शास्त्रात फार सूक्ष्मतेने व्याख्यान या सर्व लोकांच्या केलं, समजण्याकरिता सोपं सांगतोय. हे समजण्याकरिता सांगतो की असा विषय वर्ग आहे, त्याच्या मनातला भाव तेवढाच आहे, खावे प्यावे द्यावे असावे सदैव, ह्याची तरी हवं संसारिक, तो संसारिकच आहे महाराज. त्याला याच्यापेक्षा वेगळी काही अपेक्षा नाही. आणि खरं सांगू का, याच वर्गात जास्त लोक आहेत. लोक पामर नाहीत महाराज, फार थोडे आहेत पामर लोक. आणि जिज्ञासू पण नाहीत फार, पण या वर्गात जास्त भाग नाही महाराज. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपला परिवार दिसतो, आपलं कुटुंब दिसतं, चार भिंती दिसतात, त्यातले चार डोके दिसतात, आणि तेवढ्या पुरताच विचार करतो, त्याच्याकरताच जगतो, आणि जगून जगून शेवटी ते करता करताच मरतो. याच्यापेक्षा वेगळं काही करत नाही महाराज. म्हणजे हा फक्त विषयी पुरुष आहे, त्याला याच्या बाहेरच पडावं असं वाटत नाही, ही त्याची प्रवृत्तीच आहे महाराज. हा विषयी पुरुष आहे, या विषयी पुरुषाला जागृती आली पाहिजे. महापुरुष असे असतात महाराज, त्यांच्या संगतीत गेलं की अवस्थांतर होतं. अवस्थांतर म्हणजे काय, एखादा पामर प्रवृत्तीचा असला फक्त संतांची थोडी संगत होईल महाराज, त्यांच्या वलयात जावा, तो वलयात जायला गेला की त्याची पामर वृत्ती त्यांनी निघून जाते. नारदजी महाराज आले आणि वाल्याच्या जवळ त्यांनी गेले, फक्त काहीच नाही की दोन दिवसाचा का चार दिवसाचा संपर्क होता, 10 मिनिटात काय तुझ्याकडे सांग, काही नव्हतं म्हणून बांधून टाकलं, घरी विचारलं गेलं, सगळं तुम्हाला माहिती आहे, मला लांबच कथा सांगायची. पामर, पामर प्रवृत्तीच आहे. घरी गेला, घरच्या लोकांनी नकार दिला, ते म्हणले तू पाप करतोयस, आमची जबाबदारी नाही. आईबाप म्हणले तुला लहानचं मोठं करायचं होतं, तुझं लग्न कार्य करायचं, केलं ना, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आता आम्हाला कसं सांभाळायचं, चोऱ्या माऱ्या करून सांभाळायचं की कष्टानं कमवून सांभाळायचं, तुझी जबाबदारी, आम्ही काय करू, पापात भागीदार नाही.
बायको म्हणजे आई बापाला सोडून आले कुळगोत्राला टाकून आले तुझ्याकरता टाकून आले मला कसं सांभाळायचं ते तुझी नव्हतं का म्हणे नग्न भाज तरी ते लाज करून अशी बायकोचं म्हणजे असेल तर चिंता करायची गरज बायकोला का नवऱ्याला नवऱ्याला पण तू माझी चिंता कर मुलं म्हणतात आम्ही लहान आहोत आता तरी तुम्हाला सर आम्हाला सांभाळावंच लागणार आहे आम्ही मोठे झाल्यानंतर तुमचं काय करायचं ते पाहू म्हणून तर मी प्रत्येकाने हात वर गिरून परत मागे आलो भारतात फार तासभरात सगळा प्रकार घडला असेल पण एवढ्या 10-15 मिनिटाच्या संगतीनं पामर स्वभावाच्या ना वाल्याचा वाल्मीक झाला ही संतांची संगती आहे महत्त्वाची अवस्थांतर होत म्हणून संतांची संगती आवर्जून करावी आवर्जून करावी त्यांच्या संगतीत जाऊ म्हणत तस्मात अतिप्रयत्नेनं सत्संगम सततम करू म्हणून त्यांनी म्हणत सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तिरते चरात कोणत्याही सत्संगाच्या माध्यमातून परमतत्वाची प्राप्ती होत असते म्हणून तस्मात अतिप्रयत्ने फार प्रयत्नपूर्वक संतांची संगती करावी असो इथे मुख्य विषय तो नाही फक्त मला सांगावंसं वाटलं की पामर सुद्धा संतांची संगती जाऊन बदलतो विषय पुरुष म्हणून त्यांनी म्हणत जो संसारात बुडालेला आहे तो विषय त्याचा पण अनुभवच आहे मला कसा संसार करायचा नेटानं सांगतो महाराज असं केलं ना असं होतं तसं केलं ना तसं होतं अशी जबाबदारी सांभाळायची असते असं करायचं असतं अनुभव सांगतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा जिज्ञासू आहे त्याला मात्र तळमळ आहे माणूस त्याला झोप येत नाही त्याला अन्न गोड लागत नाही त्याला करमत नाही त्याला चैन पडत नाही सतत बेचैन झालेला असतो का बरं माहितीये त्याला वाटतं भगवंताला जाणायचंय भगवंताला पाहायचंय भगवंताला भेटायचंय कधी भेटेल कोणत्या वेळेला भेटेल आभाळातून येईल का जमिनीतून प्रगत होईल का एकाएकी समोर उभं राहील कुठून येईल अशी भावना त्याच्या अंतकरणात असते रात्रंदिवस तळमळ त्याचं चित्त करत काही मी उद्धार पावी सगळे प्रमाण आहेत महाराज का काही कृपा करीन नारायण असे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे त्याची अवस्थाच काही वेगळी असते आणि अशा अवस्थेत गेल्यानंतर त्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारा सापडला की मग त्याला शास्त्र कळू लागतं आणि ते शास्त्र कळायला लागल्यानंतर त्याने महाराज हळूहळू त्याला अनुभव यायला लागतात हे जिज्ञासूचे अनुभव काही वेगळेच असतात ना त्याच्यावर कृपा होत चालते चार प्रकारच्या कृपा शास्त्राने सांगितल्या तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचा मुद्दा सांग लक्षपूर्वक ऐका पहिली कृपा आहे महाराज अंत करण्याची कृपा नंबर 2 शास्त्र कृपा नंबर 3 ईश्वर कृपा आणि नंबर 4 गुरु कृपा चार प्रकारच्या कृपा आहेत क्रम कदाचित मागे पुढे कोणी सांगत असतील पण मला माझ्या दृष्टीने हाच क्रम योग्य आहे अंतकरण कृपा अंतकरण कृपा म्हणजे स्वतःची स्वतःवर झालेली कृपा तुम्ही उगीच मंडपात येऊन बसले नाही तुम्हाला वाटलं कीर्तनाला जावं तुम्हाला वाटलं कीर्तन ऐकावं मनापासून वाटलं म्हणून तुम्ही आला नाही तर बळजबरीने जर एखादा माणूस कीर्तनात आणून बसवलं तर त्याला उचलून टाकल्यासारखं होतं त्याला 2 तास कसे निघतात त्याची त्याला माहिती विचारा तेव्हा असं वाटतं का आलो आणि कशाला या लोकांनी मला आणलं असेल आमच्या दिंडीत त्यांनी जुने त्यांनी माणसं भजनं म्हणायची बायका त्यांनी मागे राहिले की भजनं म्हणायची मग ते या पंढरीला गेले ग बाया अशी भजनं असायची काय गाध्यात नाही कशात नाही मला पण या शेजारी बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बाया असं जाईल बरं नाही केलं मग बळजबरी केलं ना मला 15 दिवस सहन करायचं म्हणजे काय सोपं असतं का म्हणून त्यांनी बळजबरीनं करणारी माणसं वेगळी आहेत पण अंतकरणापासून अंतकरणाची कृपा व्हावी लागेल मग अंतकरणाची कृपा झाली की मनुष्य परमार्थाला लागतो आणि परमार्थ करता करता मग हळूहळू तो त्यांनी हरिपाठ म्हणतो तो त्यांनी ज्ञानशरी वाचतो तो गाथा वाचतो म्हणणं आणि वाचणं वेगळं आहे म्हणा आणि कळणं वेगळं आहे त्यामुळं हरिपाठ फक्त म्हणणं दिवसातून 3 हरिपाठ मानले माणसं पाहिलं आपण कळत काहीच नाही फक्त म्हणायचं म्हणजे मग त्यांचा उद्धार होणार नाही असं नाही त्यांना फल मिळणार नाही असं नाही आपण काही फरक आहे ना फळात सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तर त्याने महाराज कळालं पाहिजे देवाची द्वारी उभाक्षण भरी तिने मुक्तीचारी साधी आल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असं म्हणणं वेगळं आणि ती कळणं वेगळं देवाची द्वारी देवाच्या दारात म्हणजे या चौकटीत जावं भरायचं आणि किती वेळ राहायचं क्षणभर क्षणभर भरायचं मग काय होईल तिने मुक्तीचारी साधी आल्या जा बरं क्षणभर जाणून गेला आणि क्षणभरात 4 मुक्ती प्राप्त होतात का पहा नेमकं काय म्हणण्याचं तात्पर्य रोज 3 वेळा म्हणण्यात काय तात्पर्य आहे ते कळालं पाहिजे शास्त्र कृपा याला म्हणतात देवाचं द्वार म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं द्वार जर कोणतं असेल तर फक्त मनुष्य केले गाढवांना कुत्र्यांना बैलांना वगैरे वगैरे युनिमध्ये त्यांनी परमात्म्याची प्राप्ती करून घेता येत नाही माणसाचं शरीर हेच भगवत प्राप्तीचं द्वार आहे आणि या मनुष्य स्वरूपी भगवत प्राप्तीच्या द्वारामध्ये उभं राहिलं पाहिजे किती वेळ उभं राहायचंय म्हणजे क्षणभर उभं राहायचं क्षण म्हणजे काय हो
आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं ते क्षणभरासारखंच आहे महाराज. क्षणभरात कधी निघून जाईल जळी पुढे पुढे पाहता पाहता क्षण लागता दिसेन असं असं आपलं आयुष्य मला तरी संपून जायला सांगता येत नाही. पांडवांच्या घरी राजस्व यज्ञ होता आणि या राजस्व यज्ञात त्यांनी महाराज आमंत्रण द्यायचे म्हणून भगवान अर्जुनाला घेऊन फिरत होता. ते याला तांदूळ दे त्याला तांदूळच्या पत्रिका थोडाच होत्या अक्षर द्यायच्या तांदूळ देण्याकरिता. एक जुने त्यांनी ऋषी मुनी असे बसले होते असे त्यांनी टापी तयार केली चार खांब उभे केले होते काठ्या त्याच्यावर त्यांनी थोडं असं टापी टाकली होती त्या सावलीला बसले होते. लहान रचक दाढी वाढली होती असे वयस्कर होते महाराज ते. अर्जुनाने त्यांना आमंत्रण दिलं म्हणे आमच्या घरी राजस्व यज्ञ आहे तुम्ही या म्हणे ठीक आहे. थोडा पुढे गेला परत मागे आला त्यानं पाहिलं म्हणे एवढे बाबा तुम्हाला विचारू का म्हणे काय तुम्ही एवढे वयस्कर दिसता एवढी लांबलचक दाढी तुमची जटा वाढलेली आहे आणि तुम्ही ताटीखाली बसलेले आहात एवढं त्यांनी वय तुमचं झालं साधी ती पर्णकुशी सुद्धा तयार केली नाही ताटी तयार करून बसलात ते म्हणले अर्जुना अरे जगायचंच किती दिवस आहे आयुष्य क्षण भंगूर आहे क्षणभराचं आयुष्य आहे म्हणे किती आयुष्य आहे तुम्हाला म्हणे काय नाही फार थोडं आहे मग थोडं किती आहे म्हणे फक्त 14 कल्पाचं आहे फक्त 14 कल्प म्हणजे काय होतो कल्प शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला कल्प म्हणजे काय युगांची गणना जर पाहिली तर सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग चार युग या चार युगांना मिळून एक महायुग असं म्हणतात याला एक चतुर्युग सुद्धा म्हणतात. अशा 71 चतुर्युग्या झाल्या एक मन्वंतर होतं काय होतं एक मन्वंतर होतं असे 14 मन्वंतर झाले की अर्ध पदार्ध होतो म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढाच कालावधी लोटला की एक कल्प होतो म्हणजे ब्रह्मदेवाची एक दिवस आणि रात्र म्हणून एक कल्प होत असतो. असे त्यांनी मला किती कल्प आयुष्य होतं त्याला 14 कल्प तो म्हणतो क्षणभराचा आयुष्य आहे. आता त्याच्या समोर जर आत्म मानायचं ठरलं तर किती आयुष्य लावलं म्हणजे आमचे बाबा म्हणतात दर्या में खसखस दर्या म्हणजे समुद्र खसखस म्हणजे खसखशीचा दाणा त्याच्या समोर आपलं आयुष्य काहीच नाही म्हणत तो 14 कल्पाच्या आयुष्याला क्षणभर म्हणतोय आपण किती म्हणायचं क्षणापेक्षा काहीतरी फार कमी तरी ज्ञानोबाला म्हणतात देवाची येद्वारी आणि उभा क्षणभर क्षणभर म्हणजे आयुष्य बरोबर राहावं लागेल आणि उभं राहणं म्हणजे काय उभं राहणं म्हणजे काय करायचं उभं राहणं म्हणजे साधना करायची माणसाच्या शरीरात आल्यानंतर जन्मभर साधना करायची मग काय होईल त्याने मुक्तीच्या आधी साधलेलं हे कळणं आहे माणस हे काय असं कळालं पाहिजे हे कळणं म्हणजे शास्त्र कृपा ओवी कळाली एक ओवी कळाली की फार आनंद होतो मला फार आनंद होतो एवढं विलक्षण त्यांनी प्रेम अंतकरणात उचंबळ व्हावं लागतं एक ओवी कळावी फक्त ज्ञानोबरांची सहजासहजी कळत नाही ना महाराज त्याच्याकरिता फार सायन्स आहे म्हणून त्यांनी मला जिज्ञासूला ज्यावेळेला हे कळू लागतं त्यावेळेला त्याला फार आनंद होतो त्याचा वेगळाच अनुभव आहे त्या आनंदाचा तो वर्णन करून सांगतो अरे आज असं पारायण झालं आज असा विषय त्या पारणात आला अशा ओव्या त्यांनी वाचायला मिळाल्या असा आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला अनुभव आहे महाराज त्याचा जिज्ञासूचा अनुभव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वर्ग आहे ज्ञानी त्या ज्ञानी पुरुषाला पण अनुभव आहे काय अनुभव आहे त्याला सगळं जग ब्रह्मरूप प्रतीतले येत त्याला जगत नावाची वस्तू दिसतच नाही त्याला परमात्माच प्रतीतले येतो. मृगजळ दिसत की नाही मृगजळ या मृगजळाला पाहणारे तिघे जण असतात एक तर त्याच्या नावावरून त्या जळाला मृगजळ म्हणतात त्याचं नाव मृग आहे ते मृगजळ म्हणजे काय ते आधी ऐका ओखर भूमीवर प्रखर सूर्यकिरण पडली की ज्या झळ्या झळ्या दिसतात त्याला मृगजळ असं म्हणतात. हरणानं जर ते लांबून पाहिलं तर ते हरणाला ते खरं वाटतं आणि ते उरणं पाणी ओलांडून तिथपर्यंत जातं पाणी पिण्याकरिता पण खोट्याचे पिसे उर फोडी मरून जातं महाराज त्याला पाणी प्यायला मिळत नाही ते हरणाला खरं वाटतं म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. म्हणजे हरण एक पाहतो नंबर दोन सामान्य माणसं पाहतात म्हणजे सामान्य माणसाला ते मृगजळ पाहिलं की खरं वाटत नाही त्यांना ते खोटं वाटतं बघा बरं पाहणारे दोन झाले आता त्यांना खोटं वाटतं आणि ज्याच्यामुळं मृगजळ त्यांना दिसतो तो सर्व साक्षी असणारा देव आहे सूर्यनारायण तो पण पाहतोच महाराज सगळं पाहतो साक्षी देव होता त्याला म्हणतात तिघे जण पाहतात हरणाला खरं वाटतं माणसांना खोटं वाटतं आणि सूर्याला दिसतच नाही महत्वाचा विचार आहे सूर्याला मृगजळ दिसतच नाही त्याच्यामुळं प्रतिक्रिया येतं पण त्याला दिसत नाही. तसं हे जे दिसणारं संपूर्ण जगत आहे हे जगत सामान्य असणाऱ्या अज्ञानी जीवाला त्यांनी खरं वाटतं मुमुक्षुजनांना ते त्यांनी शास्त्र श्रवणाच्या माध्यमातून खोटं वाटतं आणि महापुरुषांना ते जगत दिसतच नाही त्यांना दिसेन असंच होऊन जातं हा त्यांचा अनुभव आहे महाराज. जगत नावाची वस्तू झालीच नाही ते म्हणतात प्रपंच एक झाला होता
हेतु सगळं मिथ्या वाटतं न होईल वागुता कदा कल्पंती घडणं हा त्यांचा अनुभव आहे कोणाचा ज्ञानी पुरुषाचा मरत त्याच्यापेक्षा वर्णन करू सांगतात हे ऐसाचा अनुभव चार लोकांचा अनुभव आहे सांगितला ज्ञानी पुरुषाचा अनुभव व्यापक दृष्टी त्याची आहे त्याला देव पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली आहे तो या सगळ्या पदार्थांच्या ठिकाणी आंधळा झालेला आहे माणूस त्याला दिसत नाही हे पदार्थ ज्ञानाची भूमिका त्याच्यात उतरलेली आहे शुभेच्छा सुविचारणा तनु मानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्था भाविनी तुर्यक तुर्यक स्थितीला जाऊन पोहोचले आहे पदार्था भाविनी पदार्थ पदार्थ रूपाने दिसत नाही पदार्थ परमात्म रूपाने प्रतीतीला येतात हा त्याचा अनुभव आहे त्या स्थितीत गेल्यानंतर मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेनती देखील या वस्तुती उजुलुटीती मीच म्हणून ज्ञानपरायण करून सांगतो हा त्याचा अनुभव आहे त्याहीपेक्षा त्यांनी महाराज भगवंतानं वर्णन करून सांगितलं की ते म्हणजे तो म्हणतो हे बहुनाम जन्मना अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति समहात्मा सुदुर्लभा त्याचा अनुभव आहे वासुदेव सर्वम इति समहात्मा सुदुर्लभा तो दुर्लभ आहे हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव मनोने भक्ता माझी राहू ज्ञानी आहे तोच खरा भक्त आहे आणि तोच खरा ज्ञानी आहे ज्याला सर्वत्र परमात्मा प्रतिती येतो सर्व खरुदम ब्रह्म नेहना नस्ति किंचन ईश्वरो जीवतलया प्रविष्टो भगवान इति त्याची ती अवस्था आहे ज्ञानी पुरुषाची हा त्याचा अनुभव आहे प्रत्येक मनुष्य अनुभव संपन्न आहे जगद्गुरु तुकोबाराय अनुभव सांगतात मग सांगा ना याच्यातला कोणता अनुभव तुकोबारायचा आहे पामराचा अनुभव आहे कोणत्या अवस्थेत आहे तुकोबारायचे विषय आहे की जिज्ञासू आहे की ज्ञानी आहे नेमकी कोणती त्यांनी कोणत्या कॅटेगरीत आपण बसवणार खरं सांगू का तुकोबारा याच्याही पुढे आहेत महाराज काय पुढे आहेत ज्याला आपण ज्ञान म्हणतो की नाही ते ज्ञान तर प्राप्त झालेलंच आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून जो मोक्ष मिळतो त्या मोक्ष स्वरूपाला प्राप्त करून त्यांनी महाराज थांबले नाही त्या मोक्ष स्वरूपाची सोडी बांधली करतात अशी त्यांची अवस्था आहे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपले हाती आणि रिघाला भक्ती बंधी जगा देतो चार पुरुषार्थ मला माहिती आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष हा जो चौथा पुरुषार्थ आहे परम पुरुषार्थ आहे पण आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांना तिथपर्यंत थांबावं असं वाटलं नाही ते म्हणतात मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे मोक्ष पद तुच्छ केली म्हणतात ते म्हणतात मोक्ष सुख अनुदाता ते म्हणतात मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभच ठेवा तुम्ही देऊच नका तो मोक्ष नकोच आहे मला मग काय पाहिजे त्याच्यापेक्षा काहीतरी भारी सापडलेलं आहे जेव्हा आता सध्या विद्यमान एखादी गोष्ट आणि तिच्यापेक्षा भारी जर सापडली तर विद्यमान गोष्ट बाजूला पडते ना एक माणूस कामावर जात होता 5-6 किलोमीटर अंतरावर त्याचं काम होत रोज जात होता सायकलवर कामावर जाऊन जाऊन जरा चांगले दिवस आले आणि लुना घेतली महाराज लुना आता जेव्हा सायकलवर जात होता ना तेव्हा 5 सायकलचे चोचले होते बरं त्या सायकलला त्यांनी महाराज पुढे बॅटरीवरची ती लाईट लावलेली होती बरं मागून त्यांनी तिला असं गार्ड होतं सगळ्या गोष्टी महाराज त्या सायकलला फार प्रेम आहे ती सायकल त्यांनी फटफटू सारखी वाजवली म्हणून तिच्या स्पोक मध्ये कुठा गुंतवला होता मग ती चालवली भर करत चालायची हौस महाराज होते एवढं पर्यंत
एकदा सायकलवर आणि एवढा का प्रेम करणारा सायकलवर त्याच्याकडे थोडी चांगली परिस्थिती आहे आणि त्याने लुना घेतली लुना घेतल्यानंतर त्यांनी म्हणत आता सायकलचं काय काम राहिलं नाही सायकल बाजूला उभी केली पुसून पासून सगळे व्यवस्थित ठेवली पण वर्ष दोन वर्ष पाहिलंच नाही त्याच्याकडे म्हणत का लुना भेटली ना मला आता काय पॅडल मारायचं काम नाही काय नाही काय नाही पेट्रोल टाकलं की नाही का सर सर म्हणजे नवीन भेटलं की जुनी गोष्ट माझं बाजूला पडते विशेष भेटलं की त्याने माझं आधीची गोष्ट बाजूला पडते म्हणे मोक्षपदी तुच्छ केली या कारणे मोक्ष काय तुच्छ करण्यासारखा आहे तुच्छ केला म्हणजे तुच्छ समजलं नाही मोक्षाला दुय्यम केलं कशाकरिता दुय्यम केलं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी सापडलं आणि काय सापडलं म्हणे विटे सुख नोहे भक्तिरस पुढचा पुढती आस सेवावे भक्तिरस प्राप्त झालं भक्ती प्रेम प्राप्त झालं म्हणून ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला घेऊन भगवंताचं भजन करू लागले त्याहीपेक्षा त्यांनी महाराज मुक्तीपेक्षा श्रेष्ठ असलेली भक्ती मुक्तीवरील भक्ती जाणून भक्ती सुख प्राप्त करून घेण्याकरिता भगवंताशी एकरूप झाले आणि एकरूप होऊन पुन्हा त्यांनी भगवंताचं भजन करू लागले अभय तुम्ही भेद राखियाला अंगी आणि वाढाव या जगी प्रेम सुख तो भक्ती सुखा लागी आपण पेची दोन्ही भागी वाटून या अंगी सेवके बाने महाराज वडिलांकडे सांगतात म्हणून भक्ती सुख प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला पण मोक्ष सुख सुद्धा बाजूला केलं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा भक्ती सुख आहे ते जीवनामध्ये उतरलं म्हणून ब्रह्मज्ञानासारख्याला बाजूला केली ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती त्याच्यापेक्षा अजून म्हणतात नलगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान बोजिरे सगुण रूपे बस तुझे बुजिरी सगुण असणारे मूर्ती डोळ्यासमोर असावी एवढंच पाहिजे त्याच्यापेक्षा काहीच नको आणि खरं सांगू का ज्या ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये ज्ञान झालेलं आहे ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे शास्त्र म्हणतात आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत गेले आणि मोक्षापर्यंत जाऊन सुद्धा मोक्षाला दुय्यम करून पुन्हा भगवंताची भक्ती करू लागले त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं किती श्रेष्ठत्व प्राप्त झालं भगवान स्वतः सांगतो तो यावर ही पार्था जो माझ्या भजनी असतात तया ते मी माथा मुकुट करी यावर म्हणण्याचं तात्पर्य काय अहोचे मोक्ष स्वरूपाला प्राप्त करून शांत झालेले आहे आणि असं असून सुद्धा माझं भजन करतात तया ते मी माथा मुकुट करी त्यांना मी डोक्यावर घेऊन नाचतो मुकुट मस्तकावरचा धरतो आजही पांडुरंगाच्या मस्तकावर महादेवाची पिंड आहे काय ते महावैष्णव आहेत ज्ञानांची शिरोमणी आहेत आणि ते सुद्धा भक्ती करतात हा महत्वाचा विचार म्हणून डोक्यावर घेतले सगळ्यात श्रेष्ठ जर त्यांनी महाराज काय असेल तर भगवंताची भक्ती आहे आणि कोणती भक्ती आहे विलक्षण भक्ती म्हणत जायचं विलक्षण त्यांनी सुख हा विलक्षण शब्द कधी पण वापरला जात नाही हा जीवनमुक्ती नंतर वापरला जातो असं सुख म्हणणं वेगळं आणि विलक्षण सुख म्हणणं वेगळं गुरुजी वर्णन करून सांगायचे गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर ते म्हणायचे सुख म्हणजे त्यांनी महाराज फक्त संसारिक लोक ज्याला सुख म्हणतात ते पण विलक्षण सुख विलक्षण आनंद जर कशाला म्हणायचा असेल जीवनमुक्ती नंतरचा आनंद त्याला विलक्षण आनंद म्हणायचं आणि असा विलक्षण आनंद एकदा जीवनात प्राप्त झाला की मग मात्र या जन्म मरणाचे काही वाटत नाही महाराज म्हणून मुक्त झाले भेने गर्भ असा हा विष्णूला असा सुलभ होतो सुलभ आहे मला सोपं वाटतं महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्या दिव्य महापुरुषांनी त्यांनी महाराज याच्याकरिता या भक्ती सुखाकरिता या भक्ती प्रेमाकरिता सर्वस्व त्यांनी न्यौछावर करून टाकलं बाबा तू मिळ जाय तो मोक्ष नाही मागणे तू जर भेटला तर मोक्ष नाही मागणार देवाचा हे भक्तिप्रेम सुख कोणालाही मिळत नाही महाराज लक्षपूर्वक आहे का भक्तिप्रेम सुख निरभ्यांका पंडित वाचका ज्ञानी असे अरे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ केव्हा कळेल तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाय नारायणानं कृपा केली की ते कळतो महाराज पण नारायणाचं झालं पाहिजे नारायणावर प्रेम केलं पाहिजे नारायणाला आपलं समजलं पाहिजे नारायणाशी संवाद केला पाहिजे नारायणाबरोबर बोललं पाहिजे नारायणाशी काहीतरी नातं जोडलं पाहिजे आणि मग बघा नारायण तुमच्या जीवनात काय करतो लोक हेच करत नाहीत मला फार करतात तर एवढंच करीत नाही आमची आई म्हणत असते ज्याच्याकरिता लुगडं तेच उघडं लुगडं असतं डोकं झाकण्याकरिता पदर घेतो की नाही बायका कशाकरिता ते डोकं झाकण्याकरिता तिने असतं ते डोकंच उघडलं राहिलं त्याचे काय उपयोग आहे म्हणून त्याने मला ज्याच्याकरिता हे सगळं अट्टहास करायचं भगवंताच्या प्राप्तीकरिता तो लांबच राहतो आणि बाकीचं सगळं त्यांनी सुरू होतं बाकीच्याच गोष्टींचा अट्टहास त्यांनी अशा पद्धतीने समोर येतो म्हणून तर त्यांनी साधू संतांनी तेच केलं काय भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला त्याच्या समोर सर्व जीवन अशा पद्धतीने ठेवून दिलं त्याचा परिणाम काय झाला तो परमात्मा त्याने महाराज डोळ्यासमोर उभा राहिला परमात्म्याचं प्रेम अशा पद्धतीने प्राप्त झालं त्याला पाहण्याकरिता कासावीस झाले महाराज खरं सांगू माय बाप खऱ्या वारकऱ्याने त्याला पाहण्याकरिता कासावीस व्हावं हजार प्रकारचे स्वप्न लोक पाहतात संसारातले
आणि एवढे स्वप्न पाहण्यापेक्षा त्याच्याबरोबर त्यांनी थोडं माझ्या भगवंताच्या दर्शनाचं स्वप्न पण पाहावं म्हणा. तो यावा कधी तरी विचार करावा ना मला की देव यावा, तो आल्यानंतर मी काय करीन, कशी माझी अवस्था असेल, त्याला बसायला कुठे टाकीन माझ्या घरात जर आला तर. आल्याबरोबर त्यांनी औक्षण करीन की पाय धरीन की पाय धुईन की काय करीन नेमकं विचार करून ठेवलाय का महाराज? कोणी कोणी विचार करत नाही असा विचार केला पाहिजे खरोखर. तो येणार आहे, तो सावळा सुकुमार आहे, दैदिप्यमान आहे, एवढा पितांबर धारण करून येतो, त्याच्या मस्तकावर सुंदर असणारा मुकुट आहे, चतुर्भुज असणारा तो परमात्मा शंख चक्र गदा पद्म घेऊन त्यांनी भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो, तो माझ्या समोर त्यांनी प्रगट होईल. तो आल्याबरोबर मी त्याच्या चरणांना मिठी घालीन, तो मला हृदयाला लावीन, मी शांतपणे त्याच्या मांडीवर स्वतःचं मस्तक ठेवीन आणि तो एका हाताने त्यांनी माझ्या मस्तकाला पुरवाळीन, मी त्याच्याकडे डोळे भरून त्यांनी पाहत राहीन, त्याच्याकडे पाहता पाहता स्वतःला सोडून देईन, अशी भूमिका माझ्या जीवनात कधी प्राप्त होईल असा विचार प्रत्येक वारकऱ्याने केला पाहिजे महाराज. असं स्वप्न जर पाहाल जगाचा मालक तुम्हाला भेटण्याकरिता नक्की येईल जगद्गुरु तुकोबारांनी हेच केलं महाराज. ब्रह्मज्ञानाचं काय कमी आहे तुका म्हणे, आम्ही विधीचे जे नेते ते म्हणतात त्यांनी तुका तरी सहज बोले वाणी, त्याची तरी वेदांत वाही पाहिजे, त्याच्यापेक्षा म्हणतात अद्वैताची वाणी नाही कथ काय, म्हणजे त्याच्या पुढे निघून गेले आहेत ना, त्यांचे अख्खं जीवन तुम्ही बघा बारकाईने. ते म्हणतात रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुधले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना आणि माली द्वैता द्वैत देश काल वस्तू भेदभाव लढला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तीच झाला अंग तुका तही तुकोबा सहज मी अंधळा गाठी जाणे राकार बलते वृत्ती हे निवृत्त झाली जन्म दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथे तेथे, अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते, सुखे विनिद लोगा शून्य सारणी तेथे, टाकी पात्र झोळी धर्मा धर्माशा, कोहळ चुकविला त्रिगुणाचा वळसा, ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन छंद. ही सगळी प्रमाणे तुम्ही बघा ना महाराजी त्यांच्या जीवनातली स्थिती आहे. आणि अशा स्थितीत असणाऱ्या तुकोबाऱ्याने हे सगळंचे सगळं बाजूला सारलं आणि बाजूला सारून भगवंता प्रेम करू लागले, भगवंताची भक्ती करू लागले आणि एवढी भक्ती केली महाराज, भावयुक्त अंतकरणाने भक्ती केली. भावयुक्त भक्ती करणं वेगळं आणि भावयुक्त अंतकरणाने भक्ती करणं, लोक रोज भक्ती करतात, रोज देवपूजा करतात महाराज, म्हणजे काय करायचं, सगळे देव घ्यायचे आणि गंगाळ्यात घालायचे आणि गंगाळ्यात घालून वरतून पाणी वाचायचं सगळे खांगळायचे आणि गंगाळ्यात घालून खांगळायचे आणि त्याचा कालचा गंध पुसायचा आणि आजचा लावायचा, त्याच्या गोळ्यात जातो का नाकात जातो का कानात जातो का तोंडात जातो याचा काही विचार करायचा नाही, फक्त देवपूजा केली असा शिक्का मारून घ्यायचा बस आपली देवपूजा झाली. एवढी देवपूजा असते का नाही ना, त्याच्यात काही भाव असला पाहिजे ना. आपल्याला जर त्यांनी मेकअप करायचा असला तर किती फुकून फाकून करावा लागतो, मग देवाला नको कुमारात तसा करायला, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाकडे सुद्धा अशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे. ते वृंदावनातून कृष्णचंद्र ठाकूर आले ते नगरला कथा सांगायला आणि आता नगर मध्ये आले म्हणजे आम्हाला सगळ्या महाराज मंडळींचं काम आहे त्यांना भेटायला जाणं, एवढं दुरून आमच्याकडे आले म्हणून गेलो भेटायला. आमचे वैकुंठवाशी सूर्यवंशी महाराज तुम्हाला माहित असतील, सुभाष महाराज सूर्यवंशी तेवढे होते, ते गेले. आम्ही सगळे बोलू महाराजांनी प्रश्न विचारला त्यांना, म्हणून महाराज तुमच्या दृष्टीने भक्ती म्हणजे काय? तेवढे फार अवघड भक्तीची व्याख्या मी सांगत नाही, मला एकच कळतं म्हणे काय, सकाळी तुम्ही रात्री झोपल्यानंतर सकाळी उठता की नाही म्हणून, जसे तुम्ही जागे होता तसं देवाला जागं करायचं, तुम्ही स्नान करता की नाही करतो, जसं तुम्ही स्नान करता तसं देवाला स्नान घालायचं, तुम्ही कपडे घालता तसे देवाला कपडे घालायचे, तुम्हाला त्यांनी नाश्ता करायला लागतो देवाला नाश्ता द्यायचा, तुम्हाला त्यांनी महाराज जेवण करायला लागतो तुम्ही देवाला जेवण द्यायचं, तुम्हाला दुपारी थोडी वाम पोक्षे करावी वाटते देवाला झोप लावायचं, हे सगळं तुम्ही जसं स्वतः करता करता तसं देवा करता करणं माझ्या दृष्टीने मीच बघते असं ते म्हणले महाराज. आणि ते खरोखर तसं करत होते, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या जीवनात असला पाहिजे, भाव असला पाहिजे. आमच्याकडे आत्माराम महाराज चांदेकर होते, म्हणजे प्रसिद्ध असणारे, म्हणजे ते लोहिया महाराजांचे भक्त होते, कृष्णदास महाराज लोहिया, आणि त्यांची परंपरा त्यांच्याकडे होती. ते द्रष्टांना सांगायचे, ते म्हणायचे एका माणसाने त्यांनी महाराज 12 वर्ष कृष्णाची भक्ती केली, 12 वर्ष कृष्णाची भक्ती केली, 12 वर्ष झाले तरी तो कृष्ण त्यांना पावला नाही,
मग मला हा कृष्ण त्यांनी पावत नाही तर काय करायचं दुसरा देव आणला पाहिजे मग शंकर आणला दोघे एकच आहेत पण ठीक आहे पण कृष्णाची भक्ती बंद केली शंकराची सुरू केली आता जेवढे उपचार कृष्णाला होते तेवढे शंकराला पण सुरू झाले म्हणजे आरती ओळायची घंटी वाजवायची धूप दीप नैवेद्य सगळं करायचं त्याच्या मनात असा विचार आला की मी त्यांनी ही आरती ओवाळतो या आरतीचा उजेड या कृष्णाला पण जातो 12 वर्ष याची तपश्चर्या केली मला भेटलाच नाही याला काय कारण आहे आता उजेड दाखवायचं ऐक ना काय तू उपाय केला पाहिजे एक पट्टी आणली पट्टी आणि कृष्णाच्या डोळ्याला बांधून टाकली मला घंटी वाजवतो मला याचा आवाज याच्या कानात जातो मला भेटला नाही 12 वर्षापासून याची सेवा करतोय 2 कापसाची बोळ्या आणून त्याच्या कानात घातली कुणाच्या कृष्णाच्या कृष्णमूर्तीच्या म्हणजे हा उद्भक्तीचा वास त्यांनी घेतो काय करायचं अजून 2 कापसाचे बोळ त्याच्या नाकात घातले मला आणि एवढं सगळं त्यांनी केलं आणि मग पुन्हा आरती ओळा लागला आणि पुन्हा सगळं करायला लागलं खतखतून हसला कृष्ण परमात्मा हसल्यानंतर याने विचार केला मी शंकराची आरती ओळखतो तो कोण हसलं कोणी दिसत नव्हतं परत त्याने आरती ओळखला परत हसला मग याने जरा बारकाईने पाहिलं कोण हसतंय ती कृष्णमूर्ती हसत होती हसतो रागावं लगेच घाले पट्ट्या सोडून टाकल्या बोले काढून घेतले म्हणे अरे 12 वर्ष तुझी भक्ती केली एकदा माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आता खतखतून हसतो तो म्हणलं वेड्या 12 वर्ष कधी तुला वाटलंच नाही मी वास घेऊ शकतो 12 वर्ष तुझ्या मनात सुद्धा आलं नाही मी पाहू शकतो 12 वर्षात तुला एकदा पण असं वाटलं नाही मी ऐकू शकतो तुला आता कुठं वाटायला लागलं मी पाहतो मी ऐकतो मी खातो मी बोलतो तुला ऐकतात ना सर्व कशाकरिता सांगितलं नुसतं त्यांनी पाणी घालणं म्हणजे भक्ती होत असेल पण त्याचा जर भाव नसेल तर ती भक्ती काय कामाची आहे पण तुम्ही त्रिवेणी संगमी नाना तृतीय भजन चित्त नाही नाही ते चित्त जर तुमच्या त्याच्यात नसेल तर ते व्यर्थ आहे मला तशी भक्ती करत असताना त्याच्यात जर भाव नसेल तर काय उपयोग आहे जगद्गुरु तुकोबारायण महाराज या उच्च असणाऱ्या स्थितीला उच्च अनुभवाला जाऊन सुद्धा भगवंताची भक्ती करतायत निवड भक्ती नाही भावयुक्त अंतकरणाने भक्ती करतायत त्याचा परिणाम काय झाला जगन्नियंता परमात्मा त्यांनी तुकोबारांवर प्रसन्न झाला आणि किती प्रसन्न झाला तुकोबारांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला काय काय करण्याकरिता आलो म्हणून सांगतो तुम्हाला महाराज काय काय करण्याकरिता आला उत्तूरला आता आपण तुकोबारांचं चरित्र सांगितलं तुम्ही जर कोणी आले असाल तुम्हाला माहीत असेल काय काय नाही केलं ते सांगा काय मोही केले एका चिंतेचा विठ्ठल काय केलं नाही ते सांगा पित्र होते पित्र तुकोबारांचे आणि म्हणले बाईसाहेब म्हणले आता आपल्या घरी पित्र आहेत काहीतरी घेऊन या गेले त्यांनी महाराज तिकडेच थांबले आलेच नाहीत घरी संध्याकाळपर्यंत आलेच नाही देवानं तुकोबारांचं रूप धारण केलं सगळ्या गावाला आमंत्रण केलं कुठून तरी शिरा सामग्री आणली भांडे कुंडे आणले आचारी बोलावला सगळे लोक गंमत पाहायला आले म्हणजे गावाला आमंत्रण दिले या तुकाराम म्हणजे याची खायची पंचायत आहे गावाला कसं खाऊ लागेल लोक गंमत पाहायला आले तुम्ही सगळं गाव जेवून गेलं महाराज याच्याकरिता देव तुकोबांच्या रूपात प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सगळं गाव जेवू घातलं म्हणे बालाघाटाला मीठ विकायला गेले 250 रुपये बायकोनं आणून दिले होते त्या 250 रुपयाची 350 रुपये झाले 100 रुपये फायदा झाला एका गावातून चालले होते चालता चालता त्यांनी एक ब्राह्मण दिसला ब्राह्मण गरीब होता दाढी वाढली होती जाता त्याच्या वाढल्या होत्या असा खुश झाले होता त्याच्या गळ्यात एक लोडणं घातलं होतं लोडणं जसं जनावरांना घालतात ना लोडणं लाकडाचं तसं लोडणं होतं तुकोबारांनी पाहिलं म्हणजे ब्राह्मण दिसतो गळ्यात शिखासूत्र त्याला सगळं दिसतं लोडणं गायच्या गळ्यात घातलेलं आहे मग त्याने विचारलं म्हणजे काय झालं मला काय नाही राजाकडून कर्ज घेतलं होतं ते कर्ज परत देता नाही मग राजाने घरातल्या सगळ्या लोकांना तुरुंगात टाकलं मला एकट्याला मोकळं सोडलं मला म्हणा जा माझे पैसे आणून दे तरच घरचे लोक सोडील मला घरचे लोक सुटत नाहीत काय करू का तो बरोबर आहे म्हणलं किती किती तुझ्यावर कर्ज आहे तो मला काय नाही 300 रुपये हे 250 घेऊन आले होते 350 घेऊन परत घरी चालले होते 300 आहेत मला लगेच 300 त्याला देऊन टाकलं मला ब्राह्मणाला आणि घरी निघाले इतक्यात त्या ब्राह्मणाने त्याचं कर्ज फेडलं बाकीचे ब्राह्मण पाठवून दिले म्हणून फार उदार शेठजी आहे राहिले 50 रुपये पण त्यांना देऊन टाकले काही शिल्लक ठेवलं नाही घरी जातच नाही म्हणजे आता जाऊ त्याचे वही ते जंगलात भगवंताचं भजन करीत बसले देवाला चिंता वाटली आणि जगाचा मालक तुकोबारांचं रूप धारण करून ज्यांच्याकडून कर्ज आणलं होतं 250 रुपये त्यांच्या घरी गेला त्यांचं कर्ज 250 रुपये फेडलं पावती घेतली ती घेऊन जिजा इकडे त्यांनी आला पावती तिच्या हातात दिली आणि सोन्याच्या मोहरा दिल्याने सांगितलं बस आपलं कर्ज फेटलं गेलं निघून तुम्ही ऐकतात ना सर्वजण काय करायचंय त्याने अजून तो काय करीत नाही हे मला सांगा का बरं केलं असेल एवढं सगळं फक्त तुकोबारांनी भक्ती केली आणि निवड भक्ती नाही भावयुक्त अंतकरणाने भक्ती केली त्याचा परिणाम तुकोबारांकरता रात्रंदिवस उभाचा आहे वह्या पाण्यात बुडवल्या म्हणून तुकोबारा रागावले ते म्हणले अरे काय पाषाणाची खोड घेऊन बैसला असेल
13 दिवसांनंतर त्यांनी मला जळगाव ह्या पाण्याच्या वरती आल्या त्या दिवशी तुपोवरांची शब्दात देवारे मी तरी पाण्याच्या बाहेर बसलो होतो माझ्या वयाला सांभाळण्यात होतो तू पाण्यात 13 दिवस राहिलास अजून काय करायचं देवाने मला सांगितलं हे त्यांनी भावयुक्त अंतकरणाने केलेला भक्तीचं त्यांनी फळ आहे आणि हे त्यांचं असणारं भाग्य आहे महाराज हा विशेष असणारा भाग्याचा अनुभव आहे तुपोवरांवरून करून सांगतात तुम्हाला जर परमार्थाचा अनुभवच पाहायचा असेल तर माझ्या काय म्हणजे काय अनुभव आहे हा घे म्हणे अनुभव हा घे माझा खरंच तो खूप बरायने आणि निवड भक्ती केली असं नाही अनुभवायुक्त भक्ती केली तो खूप बरायचा अनुभव आहे ज्ञानाच्या पलीकडचा अनुभव आहे भक्तीचा श्रेष्ठ असणारा अनुभव आहे बाकीच्या लोकांना मान्य करीत नाहीत महाराज ते म्हणतात जाणे भक्तीचा जिवाळा तोचे दैवाचा पुतळा आणि कदे माझ्या पंडित असला शहाणा असला माझ्या मनात भरत नाही जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध जो नवविध भक्ती जाणतोय तोच खऱ्या अर्थाने शुद्ध आहे म्हणून त्यांनी तुकोबर आहे भक्तीमध्ये चिंब झालेले आहे हे ज्ञानाच्या नंतरची भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आलं म्हणा अशा भक्तीमध्ये त्यांनी खर तर त्या स्थितीला गेल्यानंतर कशाचं द्वैत पण तरी भक्तीचा व्यवहार होऊ शकतो अमृतानुभवात माऊली त्यांनी वर्णन करून सांगतात देव देऊळ परिवार डोंगर तैसा भक्तीचा व्यवहार लोकानुभावा एकच डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराज असा खडक आहे आणि त्या खडकामध्ये त्यांनी महाराज शिल्पकारांनी कौशल्य दाखवलं आणि त्याच्यात मंदिर तयार केलं महादेवाचं मग खांब पण त्याच दगडाचे त्याच्यानंतर आपला देव पण त्याच दगडाचा महादेवाची पिंड त्याच दगडाची त्याच्या समोर असणारा नंदी त्याच दगडाचा त्याच्यावर केलेल्या पायऱ्या त्याच दगडाचे अखंड असणारा दगड एकावर पाय द्यायचा एकावर डोकं ठेवायचं दगड तोच आहे एका अखंड दगडामध्ये पायऱ्या पण होऊ शकतात नंदी पण होऊ शकतो महादेव होऊ शकतो छत होऊ शकतं भिंती होऊ शकतात खांब होऊ शकतात हे जसं एकाच सगळं होऊ शकतं तैसा भक्तीचा व्यवहार का ना व्हावा तसं एका असणाऱ्या अखंड परमतत्वामध्ये त्यांनी देव आणि भक्ती भक्त असा भक्तीचा व्यवहार का होणार नाही म्हणून त्यांनी महाराज भक्तीचा व्यवहार त्याच्यात होऊ शकतो म्हणून अद्वैत स्थितीला प्राप्त झाले आणि तिथं त्यांनी करमत नाही म्हणून त्यांनी आभेद दोन्ही भेद राखीला अंगी अद्वैती तो नाही माझे समाधान आणि गोड हे चरण तुझी सेवा म्हणून त्यांनी गुरुजीवर नम करून सांगायचे गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परवलकर हे म्हणायचे द्वैतातून अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते परत आहे का द्वैतातून अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते म्हणजे जन्म मरणाची परंपरा संपते पण समाधान मिळेलच असं सांगता येत नाही मग समाधानाकरता काय करावं लागेल म्हणजे अद्वैतातून पुन्हा अद्वैतात यावं लागेल आणि मग त्यांनी महाराज मी भक्तो तू देव ऐसे तरी म्हणून भगवंताचं भजन करावं लागेल आणि हे सगळं करता करता हळूच म्हणता पण येईल मी तू पण जाऊ दे दुरी हे त्याची भूमिका पाहू असं पण त्यांनी म्हणू शकतात फक्त खेळण्याकरिता त्यांनी महाराज असं त्यांनी विशेष असणारा भाव प्रगट केलेला आहे मग तुकोबरांच्या अंतकरणात हा भक्तिभाव आहे या भक्तिभावाच्या माध्यमातून भाग्य उदयाला आलं आणि जगनियंता परमात्मा त्यांच्यावर क्रीडा करू लागला अनुभवच जीवनामध्ये प्राप्त झाला महाराज अनुभव आला अनुभव आला भक्तीचा भावाचा भाग्याचा नेमका काय अनुभव आहे तो तरी स्पष्टीकरण करून सांगा ना मग अभंगाच्या दुसऱ्याच्या केला ऋणी नारायण नोहे क्षण वेगळा देव ऋणी झाला आणि क्षणभरही मला सोडून राहत नाही देव ऋणी होतो ना महाराज भक्तांचा कधी कधी देवाला सुद्धा भक्तांकडे काम करतं ना तुम्ही जर रामकथा कधी ऐकली असेल तर त्याच्यात पाहिलं जातं ना महाराज हे कभी कभी भगवान को अपने भक्तों से काम पडे इसीलिए प्रभु रामचंद्र भी केवळ जी के नाम चढे कधी कधी देवाला काम पडतं ना महाराज भक्तांकडे मग त्यांच्याकडून सेवा त्यांनी करून घ्यावी लागते त्यांच्याकडून मदत घ्यावी लागते निषदांची मदत घेतली केवटाची मदत घेतली वानरांची मदत घेतली आस्वलांची मदत घेतली घेतलीच ना महाराज आणि मग त्यांनी मदत केल्यानंतर काय राहिलं ऋण झालं देवावर महत्वाची गोष्ट आहे महाराज देवाकरता केलं ना महाराज स्वतःला विसरून अशा पद्धतीने केलं काय केलं ते सांगा या केवटानं त्यांनी महाराज सर्वस्व भगवंताला देऊन टाकलं ज्यावेळेला भगवंताला गंगा पार केलं ना त्यावेळेला त्या नावेतून खाली उतरला परत नावेत बसला नाही ती नाव त्यांनी अशीच उभी करून ठेवली मला या नावेत देव बसला होता
ही नाव म्हणजे मंदिर आहे म्हणलं आता मी याच्यात पाय देणार नाही आणि डोळ्याला पट्टी बांधून टाकली 14 वर्ष डोळ्याला पट्टी बांधली म्हणला ज्या डोळ्याने राम पाहिला त्याने परत जग पाहायचं नाही केवढं त्याचं भाग्य आहे माझं त्याचं भाग्य आहे किती मोठं डोळ्याला पट्टी बांधून टाकली 14 वर्ष काय काय केले 14 वर्ष लोकांनी रामाकरता माहिती आहे अवघी प्रजाजन त्यांनी म्हणत रामाची 14 वर्ष वाट बघत होते 14 वर्ष एक सुद्धा निपुर जन्माला आलं नाही अयोध्या नगरीमध्ये एक सुद्धा निपुर जन्माला आलं नाही सर्वांनी काटेकोरपणे व्रत पालन केलं भगवान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही महाराज संसारात जायचंच नाही एवढी मोठी तीव्र स्थिती महाराज भरताना त्याने मला सर्वस्व भगवंताकरिता देऊन टाकलं नंदीग्रामात जाऊन राहिला त्याने दुसरीकडे कुठे त्यांनी पाहिलं नाही महत्वाची गोष्ट आहे की भगवंताची भक्ती नाही मग काय म्हणून भगवान त्याच्यावर प्रसन्न आहे जे कोणालाच दिलं नाही त्याला कोणा मिळालं महत्वाची गोष्ट आहे केवटच जर त्यांनी पाहायचं ठरलं तर बघा त्याच्या जीवनात कसं आहे म्हणतात शर्यत लावली त्याच्या शर्यत आणि त्या शर्यती त्यांनी जिंकला होता म्हणे मग तुला काय येत आहे बक्षीस द्यायचं म्हणलं काय नाही एक दिवस असा वर्षातला द्या की त्या दिवशी माझी एकट्याचीच नाव फक्त असली पाहिजे गंगेच्या पात्रात दुसरी कोणाचीच नसली पाहिजे राम आलाय असं कळालं आणि केवटाने ते सांगलं तो म्हणलाय बघा उद्या आपलीच नाव राहणार बाकीच्यांच्या बाजूला का कोणाचीच नाही एकट्याचीच होती राम प्रभू गेले आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिली नाव दिसली नावडी दिसला नाही इकडे इकडे पाहिलं तो नावडी त्यांनी तू केवट आला तेव्हा म्हणले बघ मला गंगा पार करून जायचं घेऊन चल नाही मला जमणार अरे असं नको करून बाकीचे नावं दिसत नाहीत चल ना पलीकडच्या घर नाही मला आपण येणार नाही मला अरे पण काय येणार नाही तिथे मला बाकीचं काय माहित नाही मला मी येणार नाही अरे तू एवढा काय भाव करतोस लक्ष्मण म्हणायला लागला तुला काय झालं नेमकं नाही येणार म्हणलं राम प्रभू विनंती करतात अरे पलीकडचं काठाला जायचं मला घेऊन जा ना नाही मला आपण काय येत नाही त्याचं कारण आधी सांग म्हणला मला तुझं गूढ माहिती आहे मला तुझी गुप्त गोष्ट माहिती आहे रामा आता लक्ष्मण म्हणला आम्ही बरोबर जन्माला आलो लहानचे मोठे बरोबर झालो मला त्याचं सगळं माहिती याच्यापेक्षा काय वेगळं याला माहिती आहे तो म्हणला तेव्हा हे मैने चरणो की महिमा सुनी हे प्रभू नाव लकडी की मेरी पुराणी प्रभू देवा तुझ्या चरणांचा महिमा मी ऐकलेला आहे मी असं ऐकलंय तुझ्या पायाची धूळ लागल्यानंतर दगडाची बाई होती दगडाची बाई होती शिळा होती मनुष्य झाली तोरे कीर्ती वाखाणली तुझ्या पायाची धूळ लागल्यानंतर त्यांनी दगडाची स्त्री होती कठीण असणारा दगड आहे माझे नाव तर कोमल आहे त्या कोमल असणाऱ्या नावेला त्यांनी तुझ्या पायाची धूळ लागली त्याची जर स्त्री झाली मग काय करू मला पहिलीच एक आहे त्याच्यात पुन्हा दुसरी म्हटल्यानंतर बरं तिला सांभाळण्याकरिता साधन ही नावच आहे आता नाव जाईल दुसरी बायको येईल मग दोन बायका कशा सांभाळू आपण तुला देणार नाही रामा दुसरं काही बघतो आता काय करायचं काहीतरी पर्याय सांगणार आहे पण काय नाही पाय धुवू द्या स्वच्छ करू द्या सगळी धूळ आणि मग त्यांनी हो म्हणे चालेल तुला काय करायचं कर बायकोला हाक मारून काठवट आण म्हणे आता ती काठवट लागण्याची नव्हती का पण देवाला आडून धरायचं होतं ना मला याच्यात उभे राहा देव त्याच्यात उभा राहिला बायको पाणी घालते ओळखून हा पाय धुतोय सगळे पाहत होते ब्रह्मदेवापासून सगळे पाहत होते ब्रह्मदेव म्हणला हा माझा बाप आहे हा ज्यावर वामन होऊन आला तर त्यामुळे एक पाय त्यांनी अशा पद्धतीने वरती आणला त्रिविक्रम रूप धारण केलं फक्त पायाचा अंगठा धुण्याचं भाग्य मला प्राप्त झालं त्याच्यातून गंगा प्रगट झाली आणि हा केवळ थोडा भावडा दोन्ही पाय धुतोय जानकी पाहत होती ती म्हणली ज्या टायमाला माझं लग्न झालं विवाह झाला त्या टायमाला पाणी ग्रहण करायच्या वेळेला सासरी बहुने जावायचे पाय धुवायचे असतात ना सगळे पाय नाही धुवायचे फक्त दोन अंगठे धुतात पायाचे मग जनक राजाच्या भाग्यामध्ये फक्त दोन अंगठे धुण्याचं भाग्य प्राप्त झाले आखे पाय धुतोय महत्वाची गोष्ट आहे मला म्हणतात कधीतरी हा कासव होता कासव मागच्या जन्मात भगवान शेष एवढं पवडले होते ना हा कासव भगवंताच्या चरणाला स्पर्श करण्याकरिता जात होता दोघे जण आडवत होते तो शेष नारायण आणि ती लक्ष्मी ती म्हणजे हो बाजूला त्यांच्या पायात पडावं लागतो महाराज जागे करा असं म्हणाल ते पाय लक्ष्मीच्या हाती दिशी आले काकुळ होती म्हणून त्यांनी महाराज भेटा तुका म्हणे शेष जागे करा ऋषिकेशा हे सगळे प्रमाण बघा दोघांच्या समोर विनंती करावी लागते ते येऊ देत नव्हते ते दोघंच आहेत महाराज आता लक्ष्मण म्हणजे शेष नारायण लक्ष्मी म्हणजे जानकी दोघे पाहत होते पण बोलायचं काही काम पडलं नाही आता गुपचूप पाय धुवलेले मला आता पायावर कोणी पाणी बचायला लागलं पाय धुवायला लागलं की पायावर गुदगुले होतच ना राम प्रभू आशा शे देवा डळमळू नका तुम्हाला आधार घ्यायचा असेल तर माझ्या डोक्याचं घ्या ना केवटाच्या मस्तकावर हात ठेवला आणि केवट भगवंताचे चरण त्याने धुतोय केवढं नये नवीन मी असणारा दृश्य असेल नाही जगाचा मालक त्याने मला प्रत्यक्ष केवटाच्या समोर उभा आहे पलीकडच्या काठाला जाण्याकरिता निघाले त्याच्या मनातले भाव आहेत म्हणतो नकोस गंगे ऊर भरू गे नकोस नौके परत फिरू श्रीरामाचे गीत गाऊन श्रीरामाला पार करू तो म्हणतो ही त्यांनी नौका सामान्य नाही केवटाची नौका आहे ही गंगा सामान्य नाही भगीरथाची ना भगीरथी की गंगा केवट की नौका दशरथ की राघव राम
गंगा मैया धीरे बहु हळू हळू व्हा असं त्यांनी म्हटलंय. आणि मग पलीकडच्या काठाला गेल्यावर काहीतरी द्यायचा विचार केला रामप्रभूंनी. म्हणे पलीकडच्या काठाला आणलंस दे घे म्हणे काहीतरी. काय तू वनवाशी आहेस म्हणे तुझ्याकडून काय घ्यायचं. पण सीतामाई होती तिच्या हातात आमटी होती म्हणे आमटी काढून द्या. ते म्हणे राहू दे म्हणे का बरं आपल्या दोघांचा धंदा एकच आहे म्हणे एका धंद्याचे लोक एकमेकांकडून काय घेत नाही. लक्ष्मण धावलाच महाराज धनुष्य घेऊन म्हणाय देवाबरोबर बोलतोस कोणाशी बोलतोस काय धंदा एक आहे रे. मग केवट म्हणला देवा मी लोकांना गंगेच्या पलीकडच्या काठाला नेऊन पोहोचवतो आणि तू लोकांना भव नदीच्या पलीकडच्या काठाला नेतोस. आपण दोघे सारखेच आहोत दोघांचा धंदा एकच आहे. ज्या दिवशी तुझी बारी येईल त्या दिवशी त्यांनी महाराज कमी पडू नकोस देवा असं भगवंताला सांगतोय. महत्वाची गोष्ट आहे महाराज देव ऋणी झाला केला ऋणी नारायण. मग एक क्षण वेगळा राम त्याचं चिंतन करतोय म्हणून परत जाताना ज्यावेळेला सीतेचं शोधन करून परत पुष्पक विमानात बसून हा राम जाण्याकरिता निघाला त्यावेळेला पुष्पक विमान केवटाकरिता खाली उतरलं महाराज. आणि रामानं स्वतःच्या हाताने केवटाच्या डोळ्याची पट्टी सोडली आणि केवटाला हृदयाला त्यांनी लावलं. सगळे लोक आवाक होऊन पाहत होते की हा देव एका सामान्य कोळ्याला हृदयाला लावतोय का लावतो. केला ऋणी नारायण मग एक क्षण वेगळा त्यानं ऋणी केला महाराज देव की त्याच्या भक्तीचं वैभव आहे त्याचं श्रेष्ठत्व याच्यापेक्षा काय वर्णन करून सांगतो. असे अनेक प्रमाणे मला तुमच्या समोर सांगता येतील. भगवान उभाच राहतो या भक्तांच्या सानिध्यामध्ये. वेळ संपून गेल्यावर जास्त प्रमाणे सांगत जाऊ नये. कसं काय हो तुम्ही ऋणी केलं देव एवढा तुमच्या सानिध्यात आला तुमचा ऋणी झाला अखंड तुमच्या जवळ उभाच आहे कसं तुम्हाला हे जमलं. म्हणे काय नाही भगवंताच्या भेटीची आस लागली देव भेटावा असं वाटलं. स्वतःहून सायास करण्याचे प्रयत्न केले पण स्वतःच्या सायासानं भेटत नाही अशी ज्या वेळेला जाणीव झाली त्यावेळी एकच विचार केला आपण जरी त्यांनी महाराज त्याच्यापर्यंत जाऊ शकत नसलो तरी तो आपल्यापर्यंत येऊ शकतो ना आपल्याला सांभाळू शकतो. महत्वाची गोष्ट आहे. सुरदास बाबा एकदा वृंदावनात गेले होते त्यांना दोन्ही डोळे नव्हते दिसतच नव्हतं महाराज. आणि मग ते त्यांनी महाराज वृंदावनात गेले लोकांना बाकीच्या भक्त मंडळी म्हणायचे मला देवाच्या समोर घेऊन चला. लोक हसले ते म्हणले बाबा तुम्हाला डोळे नाहीत का तुम्हाला कुठे देव दिसत असतो का बस इथूनच नमस्कार करा. ते म्हणले हा मला जरी दिसला नाही देव तरी माझा देव तो माझ्याकडे पाहिजे ना तुम्ही ऐकतात ना सर्वजण मी जरी अंध असलो मला नाही दिसला देव तरी माझा देव तर माझ्याकडे पाहिल ना म्हणून मला देवाच्या समोर त्यांनी घेऊन जा. हा त्यातला भाव आहे मला मला जरी देवापर्यंत जाता आलं नाही मला जरी देवाची प्राप्ती करून घेता आली नाही तरी तो देव तर मला सांभाळण्याकरता येईल ना तो समर्थ आहे मी जरी असमर्थ असलो तरी. जीवाचं वर्णन करताना शास्त्र असं म्हणतं जीवा त्यांनी अल्प ज्ञाय अल्प शक्तिमान आहे अल्प परिमाण आहे. आणि परमात्मा कसा आहे तो त्यांनी महाराज सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा सर्व ज्ञाय सर्व शक्तिमान आहे सर्व व्यापक आहे हे भगवंताचं स्वरूप आहे. पण असा असणारा तो समर्थ परमात्मा त्यांनी मला सोडवण्याकरिता समर्थ असल्या कारणानं त्याचं जास्त बळ आहे. हल्ली ही चिंता त्यांनी महाराज बाकी कोणत्याच गोष्टीची नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगताय. ही पामरासारखी नाही विषय पुरुषासारखी नाही जिज्ञासूला मुक्त होण्याची चिंता ती चिंता नाही. ज्ञानीपुरुषाला ती स्थिती अखंड टिकून ठेवायची योग होतो पण क्षमही करावा लागतो ना. त्याचं ज्ञान जर त्यांनी दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान असलं तर बरं ते जर आदृढ असलं तळमळीत असलं तर पुन्हा त्याला सारखं करावं लागतं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याला त्याचा क्षेम करण्याची चिंता असली चिंता नाही मला संसाराची चिंता तुकोबा यांच्या समोर नाही देव का भेटत नाही याची चिंता आहे. देवाच्या दर्शनाची तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटते सांगायचं कधी भेटेल पुसावेसे हेच वाटे जे भेटे तयासी देव कृपा करीन माझं काय लाज राखील त्याच्या सगुण दर्शनाची चिंता. आणि म्हणून तर त्यांनी अशी चिंता अंतकरणात निर्माण झाली होती म्हणून त्याच्यावरच भार घातला तर तुला काय करायचं असेल ते कर मला बाकीचं काहीच माहित नाही घालूनिया भार माता उगीच ऐकत जाऊ नये महाराज काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे. दोन तासाच्या कीर्तनातून बरंच काही पदरात पडलं पाहिजे महाराज. दोघंच त्यांनी कीर्तन ऐकतात काय तात्पर्य आमचे भाऊ म्हणायचे कहा गेले तो कहा नाही क्या आलाय तो कुछ नाही कुठे गेले तो कुठं नाही काय आणलं म्हणे काहीच नाही. मग दोन तास कीर्तन ऐकलं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे ना काय घेऊन जावं. जर खरंच मनात वाटत असेल की जगन्नियंता परमात्मा भेटावा त्याचं दर्शन व्हावं त्यानं मला ज्ञान प्राप्त करून द्यावं तो म्हणतो मी ज्ञान दधा मी बुद्धियोगमतम मी त्याला ज्ञान प्राप्त करून देतो. जो सतत माझं त्यांनी प्रेमपूर्वक चिंतन करतो ना मी त्याला ज्ञान प्राप्त करून देतो हे भगवंताचं वचन आहे. देवाने फार वचन दिले महाराज गीतेमध्ये. तो म्हणतो आनंद शांत येतो मामे जना परिपासते देशाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्य. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम रज अहम त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा तुच. हे भगवंताचे वचन आहेत महाराज फार वचन देवाने दिलेले आहेत तो त्याचे वचन सांभाळतो.
तसं त्यांना वचन दिले दहा मिनिट उपयोग करतो मी ज्ञान देतो पण फक्त त्याचं होम राहतो ज्ञानही देईल त्याचं होम राहतो मोक्ष पण देईल त्याचं होम राहतो विलक्षण आनंद पण देईल आणि आपल्या अवती होती त्याने स्वतः उड्या मारण्याकरिता खेळण्याकरिता येईल असा विचार मनात केला आणि फक्त महाराज त्याचं चिंतन करायचं ठरवलं सगळा भार त्याच्यावर घालून टाकला आता मला काही कळत नाही तुला सांगत कधी येता कधी येता आणि मधी येता भक्तिशास्त्रातल्या श्रेष्ठ असणाऱ्या तीन अवस्था आहेत लक्ष करत आहे का कधी येता म्हणजे काय देवा हे दिसणारं सगळं चराचरात्मक विश्व हे नामरूपात्मक त्यांनी संपूर्ण संसार याच्यातलं माझं काहीच नाही सगळं तुझंच आहे तिला मात्र सुद्धा माझं काही नाही सगळं तुझंच आहे कधी येता कधी येता मी जर कोणाचा आहे असं कोणी मला विचारलं तर मी फक्त देवाचाच आहे त्याच्या वाचून दुसऱ्या कोणाचाच नाही काय म्हणायचं कधी येता आणि मधी येता या जगामध्ये माझं काय आहे असं जर कोणी विचारलं तर फक्त देवच माझा आहे त्याच्या वाचून दुसरं माझं काहीच नाही किती सोपं आहे महाराज सगळं तुझं आहे मी तुझा आहे आणि तू माझा आहे याच्यापेक्षा वेगळं गणितच जीवनात राहिलं नाही दोन शब्द जीवनात ते खोडून काढले आणि दोन शब्द नवीन त्याच्याजवळ नियुक्त केले कोणते दोन शब्द होते मी आणि माझे हे दोन शब्द खोडले या मीच्या जागेवर शब्द घातला तू आणि माझ्याच्या जागेवर शब्द घातला तुझे आता मी नाही माझं नाही आता फक्त तू आहेस आणि सगळं तुझंच आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाहीच याला म्हणायचं घालून या भारणा सर्वस्व देवाला समर्पित करणं अनन्य अशा पद्धतीने भगवंताचं होणं अनन्य आश्रय त्याग दुसऱ्याचा आश्रय टाकून त्यांनी महाराज अनन्य होणं याला म्हणायचं समर्पण याला म्हणायचं भार घालणं आणि अशा पद्धतीने भार घातला शरण जाणं म्हणजे काय हो माऊलीने शरणागतीची व्याख्या सांगितली ज्ञानेश्वरी मध्ये ते म्हणतात पै आपुले भेदेवीन माझे जे जाणणे एक पण तया नाम शरण मजे येणे गा आपण वेगळं न राहता भगवंताशी एकरूप होऊन जाणं याचं नाव आहे शरणागती याचंच नाव आहे भार घालणं स्वतःचं अस्तित्व भगवंताच्या जनावर समर्पित करायचं मग काय होईल मग तो माझा मायबाप घेईल ताप हरून मग तो ताप अशा पद्धतीने हरून घेईल आणि सांभाळेल महत्वाची गोष्ट आहे मी हेच केलं काय साधन केलं घालून या भार माझा अवघे चिंता वारली सारी चिंताच संपवून गेली महाराज सोपं साधन केलं कोणी सांगितलं आणि का अशा पद्धतीचं साधन करायचं तुम्हाला सुचलं महाराज म्हणले काय नाही देवानंच सांगितलं तो म्हणला सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग करून मला शरण घे म्हणून त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आपण आत्ताच प्रमाण पाहिलं सर्व धर्माने परित्य जेव्हा आम्ही कम शरण ब्रज अहम त्वा स्वरूपाप्यभ्य मोक्ष इष्यामि मा शुच तो म्हणला सगळं सोडून मला शरण या त्याचं वचन त्यांनी ग्रहित धरलं आणि सगळं सोडून फक्त त्याचं नाम चिंतन करीत राहिलं अजून म्हणे काय नाही शास्त्राला विचारलं शास्त्र एकच म्हणलं काही करू नका आधी वेदाला विचारायला गेलो म्हणे वेद अनंत बोलिला अर्थ युगाच्या साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे मग शास्त्राला विचारलं म्हणे सकळ शास्त्रांचा विचार आणखी तुलाची निर्धार विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे मग पुराणांना विचारायला गेलो पुराण म्हणले अठरा पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे कोणी कोणी सांगितलं वेदानं सांगितलं शास्त्राने सांगितलं पुराणाने सांगितलं देवानं स्वतः सांगितलं आणि त्यापेक्षा संत त्यांनी मला बोंब मारून सांगतात वाजत असे बोंब हा शब्द त्यांचा आहे बोंब मारून लोकांसमोर सांगतात अरे म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरी पार भव दुस्तर आयसी आयसी शरण जावे शक्ती जीवे नवंची ही सगळी प्रमाणे तुम्ही पाहून घ्या भगवंताची शरणागती करा असं साधू संत सांगतायत म्हणून त्यांनी या सगळ्यांची वचनं त्यांनी ऐकली आणि त्या वचनाकरिता सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करून भगवंताचं नाम कंठात धारण केलं आणि निवांत राहिलो त्याचा परिणाम काय झाला असेल केला ऋणी नारायण क्षण वेगळा पण काय साधन केलं तर त्यांनी वचन साधू संतांचं भगवंताचं वेदशास्त्राचं त्यांनी पाळलं Bye.
चिंता संपून गेली आणि काय करत आहात आता निश्चिंत होऊन भगवंताचं नाम चिंतन करत बस असं झालं की भगवंताला यावं लागतं मला महत्त्वाची गोष्ट आणि मग त्याने मला त्या भगवंतावर या भक्ताच्या असणाऱ्या त्या भक्तीचं ऋण होत जातं आणि तो ऋणी झालेला भगवंत अग्नी महाराज भक्तांच्या संगतीत अखंड राहतो त्यांच्यापासून क्षणभर सुद्धा बाजूला जात नाही मग त्याला जावंसच वाटत नाही कारण सर्वस्व त्याला देऊन टाकतं हा महत्त्वाचा विचार आहे एवढा जवळ राहतो की वेगळाच करता येत नाही बाप रुमा देऊ जीवीचा जिव्हाळा आणि काही गेलं काही गेलं वेगळा होत नाही हृदयातच घर करून बसतो तिथून मात्र दुसरीकडे जात नाही महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे बळीने सर्वस्व भगवंताला देऊन टाकलं माझ्या हक्काचे 7 मिनिट आहेत अजून म्हणजे संपल्यानंतर पुढची गोष्ट वेगळी वेळेत थांबायचं नक्की प्रयत्न करतो कारण इथून तुम्हाला पुन्हा त्याने येण्याला कीर्तनाला जायचं असेल असू दे कीर्तन ऐकलंच पाहिजे ना जे कीर्तन स्वतःला विसरून टाकतो विशेष असणारी स्थिती कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त होते असू द्या म्हणून त्याने बळी हा त्रैलोक्याचा राजा होण्याकरिता वास्तविक पाहता बळी हा असुर आहे ना दैत्य कुळात जन्माला आला होता आणि असा असणारा हा बळी यानं त्रैलोक्याचा राजा व्हायचं ठरवलं यानं नर्मदा नदीच्या काठावर भडोस नावाच्या क्षेत्रामध्ये 99 यज्ञ केले आणि 100वा यज्ञ त्याचा त्यांनी होऊन 100 यज्ञ पूर्ण झाले शतमुख संपत्ती स्वर्गीची पण स्वर्गात त्याला जायचं होतं म्हणून ती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगीचे म्हणून त्याला स्वर्गात जायची इच्छा स्वर्ग प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करायचा होता देवदेवता त्रस्त झाले होते याच्यामुळे मग काय करा देवतांची माता असणारी त्यांनी आदिती मग दिती आणि आदिती या दोघी सख्या बहिणी आहेत म्हणा मग दिप्तीपासून जे मुलं झाले त्यांना दैत्य म्हणतात तर आदितीपासून झाले ते आदित्य म्हणजे देव झाले हा महत्वाचा विचार मग देवतांची माता असणारी आदिती ती विचार करायला लागली की माझी मुलं संकटात आहेत यांना वाचवणारा कुणीतरी जन्माला आलं पाहिजे उपेंद्र म्हणून तिने त्यांनी महाराज आपल्या पतिराजाकडे त्यांनी महाराज कश्यप ऋषींकडे काही विधान मागितलं आणि त्यांनी पयोव्रत सांगितलं ज्याला संतती होत नसेल त्यांना करत जाऊ महाराज हे पयोव्रत फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून तर फाल्गुन शुद्ध द्वादशी पर्यंत त्यांनी असणार हे व्रत आहे 12 दिवसाचं या 12 दिवसाच्या व्रतात पय म्हणजे दूध पिऊन करायचं व्रत असत रान डुकरांना त्यांनी उकरलेली जी जमीन माती आहे ती माती आणून त्यांनी घर सारवायचं
त्याच्यावर मंडल त्यांनी तयार करायचं, देवाची मूर्ती स्थापन करायची, उपवास धरून त्यांनी मला भगवंताचं चिंतन 12 दिवस करायचं, असं केलं की संतती प्राप्त होत असते असं पयव्रत त्याच्यात त्यांनी सांगितलं. तिनं ते केलं, भगवान प्रसन्न झाला आणि तिच्या घरी भगवंतांनी वामन रूपानं प्रकट झाला. वामन तम कटून वामन दुष्ट अमोदमाना महर्षया कर्मानुकार्या मास पुरस्कृत्य प्रजापती. म्हणून त्यांनी महाराज देवतांचं संरक्षण करण्याकरिता प्रत्यक्ष वामन भगवान प्रगट झाले. आणि आता ते 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. सगळ्या देवदेवतांनी वेगवेगळ्या अशा पद्धतीने शृंगार अलंकार त्यांनी दिले, कोणी यज्ञपवित दिलं, कोणी छत्री दिली, कोणी झोळी दिली, सगळं त्यांनी मिळालं. आणि बटवायला मला साधना करणारा साधना करणाऱ्याच्या वेशात आहे, मग साधना केली पाहिजे. साधना करायला जाऊन बसेल, जिथं बसेल त्या मालकाने यायचं, उठ माझी जागा आहे इथं बसू नकोस. आता काय करायचं, दुसरीकडे बसला तो म्हणा उठ माझी जागा आहे बसू नकोस. तिसरीकडे गेला, जो पाहिजे तो उठून देत होता. मग त्याने विचार केला, आपली हक्काची जागा असली पाहिजे. कोण हक्काची जागा आहे? म्हणे त्रैलोक्याचा राजा आहे बळी. पण बळीचा त्रैलोक्याचा जर राजा आहे तर त्याच्याकडेच मागून घेऊ ना. पण बळीकडे मागण्याकरिता अशा पद्धतीने गेला वामन भगवान. हातात क्षत्रिय आहे, गळ्यात झोळी आहे, 8 वर्षाची मूर्ती आहे. बळीच्या दारात त्यांनी गेला आणि गेल्यानंतर त्यांनी बळीनं पाहिलं आणि नमस्कार केला. महाराज फार समाधान वाटलं. अनोळखी माणसाला जर नमस्कार करावा असा वाटला, तुम्ही ऐका माझं म्हणणं, अनोळखी माणसाला जर त्यांनी महाराज ओळख नसताना आपलं नमस्कार करावा असं वाटलं तर समजायचं त्याच्यात काहीतरी दिव्यत्व आहे. मग त्यांनी नमस्कार केला बळीनं वामन भगवंताला, विचारलं तुम्ही कोण आहे. सगळा परिचय त्यांनी सांगितला, मी त्यांनी साधक आहे, बटू आहे, भिक्षुक आहे, मला साधना करायची आहे म्हणून त्यांनी आलेलो आहे, तुझ्याकडे काही मागण्याकरिता आलेलो आहे. आता मागणारे माणसाला त्यांनी मला फार प्रेमानं बोलावं लागतं. ज्याला मागायचं असेल त्याला फार कौतुक करावं लागतं म्हणा. लोकांच्या समोर फार छान छान बोलावं लागतं, लोकांचं त्यांनी वर्णन करावं लागतं. अर्धा अर्धा तास वर्णनात जातो महाराज, महत्वाची गोष्ट आहे. असं होतच ना महाराज, म्हणे काय बळी तुझं काय सामर्थ्य वर्णन करून सांगा. बळीचं कौतुक करायला लागले, तुझी काय परंपरा आहे म्हणले. तुझा त्यांनी बाप विरोचन त्यांनी किती श्रेष्ठ होता. ब्राह्मणांनी आयुष्य मागितलं की देऊन टाकलं, गटप्राण झाला. त्याचा बाप त्यांनी किती चांगला होता. म्हणे त्यांनी महाराज प्रल्हाद, प्रल्हाद त्यांनी असा श्रेष्ठ होता की त्या प्रल्हादाकरता भगवंताला त्यांनी महाराज प्रत्यक्ष यावं लागलं. त्या प्रल्हादाचा बाप किती श्रेष्ठ होता, हिरण्यकशिपू अख्खी खानदान त्याचे वर्णन करून सांगितलं. मागायचं होतं ना महाराज, महत्वाची गोष्ट आहे. मग सगळं वर्णन झाल्यानंतर म्हणे मी तुमच्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे तुम्हाला सांगा. म्हणे काय नाही, मला माझ्या पावलाने 3 पावलं जमीन द्या फक्त. हसायलाच लागलं पडे. म्हणे हसू नकोस, तुला द्यायचं तर देण्याचं चालू. ग्रह लोकांची दिसतं तुम्ही बारीक आहात, मला वाटलं जास्त काय मागून घ्याल, मी त्रैलोक्याचा राजा आहे. म्हणे जेवढं पाहिजे तेवढं दे. देण्याकरता तयार झाले ते शुक्राचार्य त्याचे गुरु होते, ते धावतच आले महाराज बळीला सांगा, बळी देऊ नकोस. हे समयरोचने साक्षात भगवान विष्णू रवे हा कश्यपादितीने जातो देवानाम कार्य साधका. अरे हा त्यांनी सामान्य नाही, कश्यपादितीच्या घरी देवतांचं कार्य सिद्ध करण्याकरिता प्रगट झालेला विष्णू आहे. देऊ नकोस. नको म्हणल्यावर तर बळीची छाती अजून मोठी झाली. म्हणलं वा, सगळं जग भिकाऱ्यासारखं त्याच्याकडे जातो, तो माझ्या दारात भिकारी होऊ आहे, का देऊ नको. त्याला म्हणजे समाधान वाटलं, देणार म्हणला. अरे असं करू नकोस. हातात त्यांनी महाराज ती झाडी घेतली, पाणी सोडणारी त्यात शुक्राचार्य झाडीच्या तोंडात अडकून बसले. काबर पाणी येत नाही म्हणून गवताची गाडी घेतली, गवचली. शुक्राचार्याचा डोळाच फुटला महाराज, घाईघाईनं बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी महाराज रागावले. रागवून म्हणले, मूर्खा तुला वाचवण्याचा प्रयत्न करीत होतो, माझा डोळा फोडून टाकला, जा मी तुला शाप देतो. तू बांधलाच असेल, तुझी सगळी संपत्ती हडप केली जाईल आणि तुला सुतलाच जावं लागेल. त्याच्या गुरुनंच त्याला सांगितलं होतं महाराज. तार्किक लोक त्यांनी नास्तिक जन्माला आले धसकटे आणि ते म्हणतात तुमच्या देवानं बळीला पातळात नेऊन घालावं का असं केलं. कारण वक्ते बाबांकडे आला होता एक माणूस, 28 प्रश्न घेऊन आला होता आणि त्याच्यात हा एक प्रश्न होता. वक्ते बाबा म्हणायचे, ते म्हणायचे अशा आडव्या लोकांना सरळ उत्तर द्यायचं नाही, त्यांना जर द्यायचं असेल त्यांच्यासारखंच उत्तर द्यायचं तर ते शांत राहतात, नाही तर शांत राहत नाही. तुम्ही ऐकणार आहात का वक्ते बाबांचे शब्द? सांगू करणं तर कठीण आहे पण ऐकायला. तुम्ही तुम्हाला पसतील का पण सांगू करण्याचे मी तुम्हाला. वक्ते बाबा म्हणले, का रे तुला एवढा बळीचा काय पुळका आला? म्हणले बळी कोण आहे? म्हणे दैत्य. दैत्याला राहण्याची जागा कुठे होती? म्हणे त्यांनी पाताळ लोक होती, सुतल लोक होती. मग त्याचा स्वर्गाचा काय संबंध आहे? मग त्याने स्वर्गात जायचं, स्वर्गातल्या देवाला हाकलून द्यायचं आणि त्यांची घरं मोकळी करायची, हा त्याच्यात जाऊन बसायचा. चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? घरमालकाला घराच्या बाहेर काढायचं, आपण ते जाऊन बसायचं.
आखं काश्मीर मोकळं केलं हे जाऊन बसले तिथं का हे काय वाईट आहे की नाही महत्त्वाची गोष्ट आहे घर मालकाला बाजूला काढलं हे त्याच्यात जाऊन बसले ते आसुरांचं काम नाही मग कोणाचं काम आहे मग तिथं त्यांनी अशा पद्धतीने जाऊन बसले बाजूला करण्याकरिता काय चुकती म्हणे त्यांनी वामनाची वामाने काय केलं म्हणे बळीला त्यांनी महाराज अशा पद्धतीने पाताळात घातलं पाताळात नाही घातलं त्याची जागा त्याला दाखवून दिली तुझी जागा हे आहे तिथं राहा काय काय चूक केली देवाला म्हणे देवाला नाव ठेवता बाबांचे शब्द आहेत महाराज ते म्हणे काय रे तुला फार बळीचा कुळका येतो बळी काय तुझ्या याचा नवरा होता माझे शब्द नाही बरं ज्याचे त्याच्याच नावावर कंप्लेन झाले आपल्या नावावर कंपन काय चांगली गोष्ट नाही का अशा लोकांना असे शब्द त्यांनी योग्य याच्यापेक्षा वेगळे शब्द सांगायचे नाही गप्पच नसला महाराज तू पुढे काय बोललाच मग त्यांनी माझा बळी एवढा अट्टहास करत होता भगवंताना त्यांनी त्याच्या दारातून त्याचं कौतुक केलं म्हणलं त्यांनी देण्याकरिता शुक्राचार्यांनी शाप दिले त्याच्या गुरुच्या शापानच पाताळात गेला मग म्हणे त्यांनी माहीत होतं नाही विष्णू आहे म्हणून माहीत होतं आणि तरी पण हातात पाणी घेतलं छाप मध्ये पाणी सोडलं म्हणला तुला 3 पावलं जमीन देतो असं म्हणलं की त्रिविक्रम रूप धारण एका पावलामध्ये त्यांनी मला आतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ सप्तलोक व्याप्त करून टाकले दुसऱ्या पायामध्ये ते भूलोक भोरलोक जनलोक तपलोक महलोक सत्यलोकापर्यंत पाय गेला ब्रह्मदेवापर्यंत पाय गेला एका पायाच्या अंगठ्यावर पाणी टाकलं ब्रह्मदेवाला गंगा प्रगट झाली त्यांनी सप्तही पाताळ व्याप्त केले त्यांनी सप्त स्वर्ग त्यांनी अशा पद्धतीने व्यापून टाकले 14 भौम त्यांनी भगवंताने 2 पावलात त्यांनी अशा पद्धतीनं व्याप्त करून टाकले तिसरा पाय कुठे ठेवू सांग ना तो पण आता जागाच राहिली नाही ठेवायला मन याला बांधून टाकले गुरुचे 2 शाप खरे झाले पहिला शाप होता याची सगळी संपत्ती हडप होईल सारी संपत्ती हडप झाली 2 पावलात सारी हडप करून घेतली बांधून टाका म्हणजे बांधला गेला आणि रडायला लागला महाराज तो रडतोय तो त्याचं रडणं पाहून अशा पद्धतीने त्यांनी महाराज त्याची पत्नी समोर आली तिचं नाव होतं देवी आणि ती त्यांनी समोर आल्यानंतर तिने त्यांनी बोलायला सुरुवात केली रडता काय म्हणजे पुरुषासारखे पुरुष आहात रडत आहात पण रडू नको तो काय जगाचा मालक माझ्या समोर आला 3 पावलं मागितले देता आले नाहीत याच्यापेक्षा वेगळं काय बायकोनं सांगितलं रडू नका तुमचं हे शरीर आहे ना हे सुद्धा क्षेत्र आहे या शरीर रूपी क्षेत्रामध्ये देहरूपी क्षेत्रामध्ये पाप आणि पुण्य पिकवलं जातं ही भूमी आहे पाप पुण्य पिकवण्याची भूमी आहे त्यानं भूमी मागितली ना 3 पावलं 2 पावलं सगळं व्याप्त केलं तर तुमचं शरीर बाकी आहे ना देऊन टाका ना बळीला युक्ती बायको म्हणून सुचली महाराज अशी बायको पाहिजे परमार्थात परमार्थाला साथ करणारी महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून देऊन टाका मग बळी देवासमोर म्हणाला देवा माझं सगळं जर घेऊन टाकलं मला का शिल्लक ठेव का मग तिसरा पाय ठेवायला जर जागा नाही ना माझ्या मस्तकावर चरण स्पर्श करा ना असं म्हणलं की भगवंताने फक्त चरणाचा स्पर्श केल्याबरोबर त्यांनी बळी सुद्धा लोकात निघून गेला 3 पावलं त्यांनी अशा पद्धतीने दिले प्रसन्न झाला जगाचा मालक बळीच्या समोर गेला आत्मनिवेदन भक्ती केली आत्मसमर्पण भगवंताच्या समोर त्यांनी केलं भगवान म्हणले माग तुला काय मागायचं बळी मी प्रसन्न आहे तुझ्यावर बळी म्हणला देवा जर देणार असेल तर एकच दे मला घरातून बाहेर जाताना तू दिसला पाहिजे आणि घरात प्रवेश करताना तू दिसला पाहिजे याच्यापेक्षा वेगळं काही नको आता घरातून बाहेर माणसं कुठून जातात दरवाज्यातून आणि आतमध्ये कुठे जातात दरवाज्यातून आत बाहेर जाणं दरवाज्यात कारणीभूत आहे दरवाजा उभा राहावा लागेल नायला झाला महाराज देवाचा हातात दंड घेऊन दरवाजात द्वारपाल उभा राहिला आणि अशा उपजली भगवंताशी आणि नीच वामनत्व आले ते असे म्हणून त्याला त्यांना द्वारपाल बळीद्वारे झाला बळीच्या दारातला द्वारपाल झाला लक्ष्मीबाईंना कळालं म्हणले त्यांनी आता हे आपले द्वारपाल झाले घरी येईस ना मग काय करायचं आता उशीर तर होऊन गेला आता 9 वाजून 2 मिनिटं झाली आता अजून कशी येत नाही मग तिने विचारलेलं बळी प्रतिपदेला त्यांनी महाराज पाताळात घातलं बळी आणि मग त्यांनी त्याच्यानंतर भाऊबीज येते ना लक्ष्मीला चिंता पडली तिला कळालं म्हणजे यांना सोडवण्याकरिता गेलं पाहिजे मग घाईघाईनं आली महाराज बळीच्या समोर लक्ष्मी आणि ती म्हणते आहे त्यांनी महाराज बळीला बळी सगळ्या जगात ती त्याला विचारलं कोण आहेस तू म्हणे काय नाही तुझी बहीण आहे अशी कशी बहीण म्हणे ओळख नाही पाळत नाही हो सगळ्या जगात फिरले म्हणे पण मला भाऊ सापडलाय तुझ्यासारखा दुसरा कुठे सापडेल म्हणून तू माझा भाऊ आहेस म्हणून तुझ्या घरी आले म्हणून ये बस मग काय करायचं औक्षण करण्याकरिता आली ते ताट घेतलं हातात औक्षण त्यांनी करायला सुरुवात केली बायका म्हणतात ना इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ असं म्हणतात की नाही हे तेच आहे म्हणा इडापिडा ही इडापिडा नाही आपले जे शरीर आहे याच्यामध्ये त्यांनी ब्रह्मनाडी आहे माकडहारापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत त्याच्यामध्ये इडा पिंगला आणि सुषुम्ना 3 नाड्या असतात त्याच्यात इडा आणि पिंगला त्यांनी महाराज बंद व्हावे लागतात तर सुषुम्ना नाडी चालू व्हावी लागते कुंडलिनी शक्ती त्यांनी महाराज मूलाधारापासून सहस्त्रधर कमलापर्यंत जावे लागते तेव्हा बल प्राप्त होत असतं म्हणून बळीचं राज्य आहे होण्याचं तात्पर्य बाकी आपल्या म्हणतात इडाकडा जाऊ बळीचं राज्य काय म्हणत असतील म्हणत असतील म्हणून तिनं असं औक्षण वगैरे केलं आणि औक्षण केल्यानंतर त्यांनी महाराज या लक्ष्मीने त्याला आशीर्वाद अशा पद्धतीने दिला चिरंजीवी भाव
मग तो विचार लागला तुला काय पाहिजे सांग मन बळी चिरंजीव अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमानस्य विभीषणा कृप परशुरामस्य सप्तैति चिरंजीवना मग सात चिरंजीवांमध्ये बळी चिरंजीव आहे लक्ष्मीने त्याला चिरंजीव करून टाकले आणि मग म्हणू लागला तुला काय पाहिजे आता मला सांग ती म्हणली काय नको आहे जर खरंच देणार असेल तर तेवढं एक दे म्हणे काय पाहिजे ते तरी सांग ना म्हणे काय नाही ते तुझ्या दारात दांडक घेऊन उभा आहे ना तेवढं मला देऊन टाक बोले म्हणलं तुझं काय मन बिन त्याच्यावर आलंय का काय म्हणे नाही ते आमचे मालक आहेत मग याच्या लक्षात आलं ही लक्ष्मी आहे तुम्ही ऐकता सर्वजण अरे सर्वस्व भगवंताच्या चरणी जर समर्पित केलं तर लक्ष्मी सुद्धा दासी होऊन समोर उभी राहते हे वैभव भगवंताच्या भक्तांचं आहे म्हणजे याच्यापेक्षा काय जगाचा मालक त्यांनी दास म्हणून उभा राहिला आणि लक्ष्मी स्वतः मागण्याकरिता अशा पद्धतीने उभी राहिली एवढं वैभव बळीला प्राप्त झालं आणि म्हणे घेऊन जा नाईला झालं ना देतो म्हणल्यानंतर देऊन टाकलं आता देव त्यांनी लक्ष्मी बरोबर जाण्याकरिता निघाला ज्यावेळेला देव लक्ष्मी बरोबर जातोय हे बळीनं पाहिलं बळी व्याकुळ झाला महाराज रडू लागला हात जोडले विनंती केली देवा आता तू मला सोडून त्यांनी जातोय त्याचा तो गहिवर पाहून त्यांनी भगवंताला गहिवर आला आणि गहिवर गेला भगवान त्यांनी बळीला म्हणला बळी ऐक तुझ्या दारातून जरी जाताना दिसत असलो ना तरी तुला वचन देतो तुझ्या हृदयातून कधीच नाही जाणार तुझ्या हृदयातून कधीच नाही जाणार म्हणून जगन्नियंता परमात्मा त्यांनी महाराज बळीच्या हृदयात कायम स्वरूपी उभा राहिला आणि कसा उभा राहिला क्षण वेगळा क्षणभर सुद्धा वेगळा राहिला नाही का बरं केला ऋणी नारायण मोहे क्षण वेगळा अरे क्षणभर सुद्धा देव बळीपासून वेगळा राहत नाही का बरं सर्वस्व घालून या भारमाता ही चिंता वाटे सगळं देवाला देऊन टाकलं जगाचा मालक अशा पद्धतीने ऋणी झाला आणि त्याच्या हृदयात त्यांनी वास्तव्य करू लागला असं प्रेम भगवंताविषयीचं अंतकरणात उघडून आलं पाहिजे कोणी कोणी असं प्रेम भगवंतावर दिलं असेल तुम्हाला माहिती आहे सांगू का हे ज्ञानेश्वर